नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, त्याच पद्धतीने शिक्षक बंधू आणि भगिनींनो आणि पालकांनो, आपण दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा 20 स्कूल इयत्ता 10वीसाठी क्रॅश कोर्स सुरू करणार आहोत. क्रॅश कोर्स सुरू करण्यामागचं अत्यंत महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे काय मित्रांनो, बघा की आपल्याला इयत्ता 10वीचे पेपर द्यायचे आहेत आणि इयत्ता 10वीचे पेपर देत असताना आपल्याला अतिशय अवघड विषय म्हणजे कोणते, तर गणित, विज्ञान आणि इंग्रजी हे तीन विषय खूप अवघड जात असतात. मग या तीन विषयांचं आपल्याला घवघवीत यश मिळायला पाहिजे आणि या तीन विषयांमध्ये जास्त प्रमाणामध्ये मार्क्स मिळायला पाहिजे आणि आपण आपली प्रगती साधायला पाहिजे. यासाठी तुमची प्रगती साधत असताना तुमचा मित्र सुद्धा खूप महत्त्वाचा असतो आणि हे व्ही स्कूल ॲपवरती सुरू होणारा जो कोर्स आहे तो कोर्सबद्दल संपूर्ण माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना सुद्धा द्या. व्ही स्कूल ॲपवरती आपण नवीन असं नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करणार आहोत, त्याचं नाव आहे व्ही स्कूल क्रॅश कोर्स. यांनी सर्वांनी या उपक्रमामध्ये अत्यंत जबाबदारीने आणि आपली प्रगती साधण्यासाठी या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवायचा आहे. नमस्कार सर्वांना. प्रथमत काय झालं, आज ज्यावेळेस मगाशी इकडे यायला लागलो होतो, काल शिवजयंती झालेली, तुमच्या आमच्या हृदयामध्ये विराजमान असणारे छत्रपती शिवराय आणि अगदी येण्यापूर्वी एक 10-15 मिनिटापूर्वी एक जणाचा फोन आला आणि त्या फोनवरती सुंदर गाणं ऐकायला मिळालं. गाणं असं होत, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव देश आणि धर्मापायी प्राण घेतला हाती. बघा बरं का, शब्द फार महत्वाचे आहेत. इकडे तासाला निघण्यापूर्वी एक 15-1 मिनिटापूर्वी ती रिंगटोन ऐकली आणि मनामध्ये थोडस क्लिक झालं की खऱ्या अर्थानं जर मुलांनी ठरवलंच छत्रपती शिवराय कालची शिवजयंती मनामनामध्ये, मग मनापासून जर माणसानं ठरवलं तर प्रत्येकाला आपापल्या क्षेत्रामध्ये खरंच शिवराय व्हायचं म्हटलं तर म्हणतात म्हणजे होता येईल का, तर 100% होता येईल. तितकं मनापासून तितकं जर आपलं आपण जर पाहिलं, आपण तयारी ठेवली. आणि मग मला एक वाक्य आठवलं, ते वाक्य आवर्जून तुम्ही अंडरलाईन करून ठेवा. गेल्या वर्षीही मी ते बोललेलं असेल नक्की, ओपामध्ये गेल्या वर्षीही बोललो असेल, तासिकेमध्ये बोललो असेल, किंवा माझ्या विद्यार्थ्यांना मी तर ते सदोदित सांगतो. एक विचारवंत असा म्हणतो, एक विचारवंत, प्रत्येकात असतं ठोस सामर्थ्य. बघा बरं का, प्रत्येकात असतं ठोस सामर्थ्य, गरज असते जागृतीची, स्वतःतील किंवा आपल्यातील सुप्त शक्तीला ओळखण्याची. संघर्षमय जीवनात हवी दिशा योग्य ध्येयाकडे नेण्याची हवी जिद्द यशाची वाट पाहत बसण्यापेक्षा यश खेचून आणण्याची आणि इतिहास निर्माण करण्याची. हा इतिहास शिवरायांनी कसा निर्माण केला, केव्हापासून निर्माण केला, कधीपासून निर्माण केला, ते काय अचानक शिवराय झाले नाही, अचानक छत्रपती झाले नाही. ज्यावेळेस जन्म झाला, काल आपण त्यांची जयंती साजरी केली, इतके वर्ष होऊन गेले तरी शिवराय आपल्या मनामनामध्ये, तणातणामध्ये, हृदयामध्ये विराजमान होण्यासाठी त्या माणसानं असं काय केलं, त्या राजानं असं काय केलं, त्याचा कुठेतरी आपण अभ्यास करायला हवा. इयत्ता 4थीच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहिलं छत्रपती शिवराय, आम्ही खरे तिथं शिकलो, घराघरात तर शिकतोच आहोत, मनामनात शिकतो आहोत, परंतु ते शिकत असताना किंवा ते अध्यापन करत असताना आपण फक्त हे लक्षात घ्या. काय लक्षात घ्या, त्या काळामध्ये त्यांना ती परीक्षा होती. कोणती परीक्षा होती? ती परीक्षा होती की जगण्याची परीक्षा होती. प्रत्येक माणसाला योग्य अशा प्रकारचं जीवन जगणं सहज शक्य नव्हतं. आमच्यावरती अनेक जणांनी स्वाऱ्या केलेल्या होत्या, चारही बाजूनी शत्रू आमच्या बाजून होता. सहज सहज भाकर तुकडा खाता खाता सुद्धा कोण उचलून नेईल, कोण हमला करेल. शेतामध्ये असलेलं जे पीक आहे, ते जे पीक आहे ते योग्य अशा प्रकारे राहील का कुणी शत्रू नेईल त्या पिकाला. म्हणजे ही जर अवस्था पाहिली तर ती त्या काळातली परीक्षा होती. आणि मग माँ साहेब जिजाऊंनी असं ठरवलं,
माँसाहेब जिजाऊंनी असं ठरवलं की या परीक्षेच्या काळामध्ये दुसऱ्याच्या घरामध्ये शिवाजी निर्माण होण्यापेक्षा माझ्या घरामध्ये मी माझा पुत्र तयार करील आणि त्या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी म्हणून अगदी बालपणापासून छत्रपती शिवरायांना अशा प्रकारचं शिक्षण दिलं गेलं की पुढची यशस्वी परीक्षा शिवराय देऊ शकले. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही आज हे आम्हाला का सांगताय, चालेल आजचं शिक्षण आपलं त्याच्यावर आहे. परीक्षा परीक्षा आणि परीक्षा परीक्षा. इयत्ता दहावीची परीक्षा काय झालंय लहानपणापासून, बघ तुला दहावी व्हावं लागेल, तुला दहावी पूर्ण करावी लागेल. परंतु ती परीक्षा देत असताना जी काही आयुध आमच्या बरोबर पाहिजे, जी काही शस्त्र आमच्या बरोबर पाहिजे, जी काही तयारी आमची पाहिजे, तेवढी तयारी आम्ही केली आहे का? का अचानकच लढायला निघालो आहोत हेही आपण पाहायला पाहिजे. ते पाहणं अतिशय गरजेचं आहे. त्या काळामध्ये त्यांच्या काळामध्ये अगदी शिवरायांना छत्रपती शिवरायांना माँसाहेब जिजाऊंनी शिक्षण कधीपासून दिलं, अगदी गरोदरपणापासून दिलं. घोड्यावर बसणे, मान ठोकणे, घोड्यावरती रपेट करणे हे अगोदरपासून होतं, मनापासून होतं. ते केलं आणि मग वयाच्या कितव्या वर्षी तोरणा जिंकला, जे आता तुमचं परीक्षा देण्याचं वय आहे त्या वयामध्ये पहिला किल्ला जिंकला महाराजांनी. स्वराज्याचे तोरण बांधले आपण पाहिलेलं आहे. किंवा जी शपथ घेतली गेली सवंगड्यासहित, माँसाहेब जिजाऊंनी नव्हतं सांगितलं की महादेवाच्या पिंडीवरती जा, रायरेश्वराच्या मंदिरावरती जाऊन तिथं शपथ घ्या, नव्हतं सांगितलं. हे जे काही मनामध्ये पेरलं गेलं होतं ते सगळं उतरलं गेलं होतं त्यांच्या कृतीमध्ये. मग आता तुम्ही पहा ना, सहज सहज साधी साधी गोष्ट आहे. परीक्षा हा अर्थ तुम्ही पहा फक्त. आता तुमच्या समोर तीच आहे. आज मला वाटतं जवळजवळ 19-20 तारीख तुमचा दुसरा पेपरही किंवा कोणाचा तिसरा पेपरही झालेला असेल. सहज सहज लक्षात घ्या, आज अर्थ लक्षात घ्या. पहिला आहे प, दुसरा आहे, चालेल मी वेगळ्या अर्थाने लिहितोय इथं थोडस, चालेल. बाकीच्या गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा पहा. प प म्हणजे मी असं म्हणतो, परिश्रम. कसे परिश्रम? अथक अशा प्रकारचे परिश्रम. कुठल्याही गोष्टीला, कुठल्याही गोष्टीची आपल्याला परीक्षा द्यावी लागते. अगदी आत्ता इकडे येत, इकडे येत असताना तू म्हणताला इकडे असतानाच कस काय घरातलंच आहे. इकडे येत असताना मी तयार झालो आणि घरातल्याच एक जणांनी मला डायला घालला, म्हणले आज काय लईच पिवळे पिवळे झालात, लग्न आहे काय? बघा बरं का, साधी सोपी परीक्षा ही उत्तर देण्याची. मी उठला तर तुम्हाला तर सगळ्यालाच माहित आहे या वयामध्ये आता दुसरं कोणी देईल का? नाही, लग्न वगैरे नाही, हळद वगैरे लागलेली नाहीये. फक्त एकच आहे, गेल 2019 पासून कोरोना चालू आहे आणि काय झालंय म्हणलं सारखं हळदीचं दूध पिऊ 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 पिऊ, म्हणलं मीच पिवळा झालो. आपल्याला उत्तर देता आली पाहिजे प्रत्येक गोष्टीला, योग्य समर्पक अशा प्रकारची उत्तर देता आली पाहिजे. प म्हणजे परिश्रम, खडतर अशा प्रकारचे परिश्रम म्हणजे प. री म्हणजे ते परिश्रम करताना, ते परिश्रम राबवताना तुमची रीत योग्य प्रकारची पाहिजे. रीत म्हणजे आपण आयुष्याला घालून दिलेले नियम वगैरे जे असतो त्याला आपण रीत म्हणतो. आणि मग क्ष म्हणजे काय तर तुम्ही सहज सहज साधं पहा, जर तुमचे योग्य परिश्रम असतील, तुम्ही योग्य अशा प्रकारचे नियम किंवा हे वापरून त्याच्यामध्ये जर उतरला असताल तर ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला उतरायचंय ते क्षेत्र तुम्ही यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही. बघा बरं का, परीक्षा. युद्धामध्ये उतरणारा आमचा सैनिक, युद्धामध्ये उतरणारा सैनिक काय करायचा? योग्य अशा प्रकारे सगळी आयुध फियुध तयारी सगळं करून ती परीक्षा द्यायचा आणि मग त्याला यश मिळायचं. तसं आता परीक्षेच्या युद्धभूमीवरती तुम्ही आम्ही आहोत. घाबरून जाण्याची बिलकुल गरज नाही. सध्या काय झालंय, मला मध्यंतरी खूप मोठा प्रश्न पडला. काय प्रश्न पडला मध्यंतरी? यार मध्यंतरी मुलांनी मोर्चा काढला, कुणीतरी एक जणांना आव्हान केलं. अवघ्या मुंबईमध्ये नागपूरला हजारो विद्यार्थी रस्त्यावरती जमले, हजारो विद्यार्थी. आणि कशासाठी? तर परीक्षा ऑनलाईन घ्या. बरं, परीक्षा ऑनलाईन घ्या असं म्हणत असताना विद्यार्थ्यांची मागणी काय होती? नाही नाही, परीक्षाच नको. आत्ता मला त्या विषयावरती मी माझं मत तुमच्याशी मांडेल, तुमच्याशी नक्की शेअर करेन. परीक्षाच नको, चालेल, आजची परीक्षा दूर जाईल.
उद्याची दूर जाईल, पण जगण्याची परीक्षा तर द्यावी लागेल. पोटा पाण्यासाठी कमवण्यासाठी का चोरा मारा करणार आहोत आपण? परीक्षा द्यावी लागेल. आणि ह्या परीक्षेसाठी मी पहिल्यांदा दिलेलं उदाहरण तुम्हाला सांगतो. पहिल्यापासून संकटाला आणि संघर्षाला तोंड देण्याची जर तुमची तयारी असेल तर खडतरातले खडतर प्रसंग तुम्ही पार करणार आहात. माँसाहेब जिजाऊंनी जर शिवरायांना हे सगळं शिक्षण दिलं नसतं ना, तर अफजल खानाच्या समोर उभा राहताना, शाहिस्ते खानाच्या समोर उभा राहताना, किंवा मिर्झा राजे जयसिंगा बरोबर तह करत असताना, परीक्षा देत असताना जर महाराजांनी संघर्ष केला नसता, संकटाला तोंड दिलं नसतं, तर ती परीक्षा पास झाली असते. करा जरा स्वतःच्या मनाशी विचार. मग आम्ही का संघर्षाला घाबरतोय? आम्ही का परीक्षेला घाबरतोय? सहज सहज आहे सगळं. आणि परीक्षा परीक्षा केव्हा का घाबरताय विनाकारण परीक्षेला? तुम्ही ऑफलाईन नको ऑनलाईन पाहिजेत, ऑनलाईन नको ऑफलाईन पाहिजेत. अरे किती तुमच्या समोर किती उभं करावं? मला उदाहरण आठवेल, व्याकरणामधलं एक उदाहरण मी तुम्हाला आवर्जून देईल. व्याकरणकार पाणिनी, व्याकरणकार पाणिनी यांची कथा सांगतो तुम्हाला. की आत्ताच्या काळासारखं अगदी सगळं जिथालच्या तिथं वगैरे नव्हतं. पूर्वी अगदी राजाचा मुलगा राजपुत्र असो किंवा गरीब शेतकऱ्याचा मुलगा असो, त्याला जर पाहावं वाटलं तर तो कशाला जायचा? की बाबा या मुलाचं भविष्य काय, त्या काळातलं जाऊ द्या, आत्ताच्या काळात इथे काही काही चॅनल त्याच्यावरती चालतात फक्त. भविष्य काय, तुमच्या पुढे काय घडणार आहे? आणि त्या काळामध्ये व्याकरणकार पाणिनीला त्यांच्या वडिलांनी ज्योतिषाकडे नेलं. आणि ज्योतिषाकडे नेल्यानंतर ज्योतिषाने हे विचारलं, म्हणजे त्यांना विचारलं की या मुलाचं पुढचं भविष्य काय. ज्योतिषाने हात वगैरे पाहिला आणि ते असं म्हणाले, अरे रे रे रे, याची ज्योतिष रेषा अगदी अस्पष्ट आहे. मठ्ठ मुलगा आहे, मठ्ठ, आयुष्यामध्ये हा काही करू शकणार नाहीये. हे वाक्य वडिलांबरोबर पाणिनीने सुद्धा ऐकलं. घरी गेले, पुन्हा एकदा आपले हात स्वच्छ धुतले आणि स्वच्छ धुवून बघितले, म्हणले ह्या हातावरती कसं काय लक्षात आलंय. त्यांच्या मनाला तो प्रश्न पडला. आणि त्यांच्या मनाला प्रश्न पडल्याच्या नंतर ते तिथून डायरेक्ट परत ज्योतिषाकडे आले. रस्ता माहित होता, वडील जाऊन आलेले होते, त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्याकडे ज्योतिषाला हात दाखवून म्हणाले, या हातावरून तुम्ही माझं भविष्य कसं सांगितलं? तर मग ज्योतिषकाराने सांगितलं, हे बघ, ही जी रेषा असते का नाही, ही भविष्य रेषा असते, ही बुद्धीची रेषा असते. ही बुद्धीची रेषा तुझी आहे ना, बारकाईने बघ, अस्पष्ट दिसते आहे, स्पष्ट दिसत नाहीये, मग त्याच्यामुळं तू पुढे काही करू शकणार नाहीये. ते म्हणले, असं आहे का? काही हरकत नाही. तिथून पाणीने निघाले, जवळपास गेले. त्या काळामध्ये चाकू असेल नसेल, चाकू सारखी धारदार वस्तू घेतली आणि ती जी अस्पष्ट दिसणारी रेषा होती ती त्यांनी अशी जोरात पुढे ओढली आणि गेले त्या ज्योतिषाकडे. म्हणाले, आता सांगा रेषा मोठी झाली की नाही, आता मी बुद्धिमान होणार की नाही. तो ज्योतिषकार हसू लागला. त्याचं त्या काळामध्ये हसू झालं. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, तेच पाणिनी ज्याला भविष्यकारांनी सांगितलं होतं तुमची बुद्धिरेषा अस्पष्ट आहे, त्यानं मराठी भाषेमध्ये किंवा त्याच्यामध्ये व्याकरण निर्माण करण्याचा पराक्रम. मराठी व्याकरण म्हणजे का जोक आहे किंवा कुठल्याही भाषेचं व्याकरण म्हणजे जोक आहे का, विनोद आहे का? नाही. तो माणूस पाणिनी ठरला. तेव्हा आयुष्यामध्ये एक लक्षात घ्या की माणूस स्वतः किती परिश्रम करतो, स्वतः किती कष्ट घेतो, कुठली गोष्ट आपण किती मन लावून करतो याच्यावरती तुमचं यश अवलंबून आहे. दुसऱ्याच्या भविष्यावर किंवा नशिबाच्या रेषेवरती माणसाचं जग चालत नाहीये. मला तुम्हाला तेच म्हणायचंय, परीक्षेला विनाकारण घाबरू नका. भरपूर वेळ आहे. माझ्या काळातली मी परीक्षा सांगतो, इयत्ता दहावीतली, मला त्याच्या अगोदरच्या नाही सांगता यायच्या. पण ज्यावेळेस मी दहावीला परीक्षेला उभा राहिलो किंवा ज्यावेळेस आम्हाला परीक्षा द्यायची होती, तुम्हाला माहितीये 100 गुणांची परीक्षा होती आमची. 100 गुणांची, 100 मार्काची आमची परीक्षा. 100 मार्काच्या परीक्षेमध्ये पुन्हा अजिबात नाही, काय येईल माहित नाही. पहिल्या धड्यापासून तर शेवटच्या धड्यापर्यंत काळ कितीचा आहे? 1985चा, 35 वर्षापूर्वीचा काळ आहे. 41 वर्षापूर्वीचा काळ आम्हाला माहित नाही. 35 वर्षापूर्वीचा काळ आम्हाला माहित नाही काय येणार आहे. पहिल्या धड्यापासून तर शेवटच्या धड्यापर्यंत बरं. दररोज पेपर आमचा, दररोज एक पेपर आम्हाला, आज एक, उद्या एक, परवा एक. ज्या दिवशी 50 मार्काचा पेपर आहे त्या दिवशी आमचे 2 पेपर असायचे. सकाळी जर इतिहास झालं तर दुपारी भूगोल असायचं. बरं, आमच्या काळामध्ये परीक्षा सेंटर आमच्या गावला नसायचं, खेड्याच्या गावला, शेजारी गावला जायला लागायचं. इयत्ता दहावीला आम्ही कुठं, शेजारच्या गावी महिनाभर मुक्कामाला, 4-5 मित्रांमध्ये.
एक रूम करायची आणि ती रूम करून चार पाच मित्रांनी पाच सहा मित्रांनी किंवा आमच्याकडे मोठी खोली करायची, शिक्षक लोक असायचे आणि मग त्या शिक्षकांबरोबर आम्ही राहून परीक्षा द्यायची. बरं, स्वयंपाकाला काय, खेड्यामध्ये जरी गाव होतं शहर सारखी खानावळ वगैरे बिलकुल नव्हती, त्याच्यामध्ये हाताने स्वयंपाक करावा लागायचा. म्हणजे बघा, पेपर देऊन आलं, हाताने स्वयंपाक करायचा, हाताने स्वयंपाक करून मग जेवण करायचं, मग परीक्षेला जायचं, तेवढ्या वेळेत अभ्यास करायचा. ही जर सगळी अवस्था पाहिली आणि आजची जर अवस्था पाहिली, आजची आजी तू इकडून राहुल सर आवाज व्यवस्थित येतोय? चालेल. आजची जर तुमची अवस्था पाहिली यार, काय विनाकारण का घाबरता परीक्षेला तुम्ही? आजची काय अवस्था आहे, नेमकं काय काय येणार आहे? एक तर 100 मार्काची परीक्षा गेली, 80 मार्कावरती आली, 80 मार्कातले 20 मार्क गुरुजीच्या हातात. आमच्या वेळेस नव्हते बरं का गुरुजीच्या हातात, तरी आम्ही गुरुजींना भरपूर आदरातिथ्य द्यायचो आणि घाबरायचो सुद्धा त्यांना. पण आज 20 मार्क गुरुजीच्या हातात गेले, प्रत्येक विषयाचे मार्क तुमच्या शिक्षकांच्या हातात आहेत आणि शिक्षक शक्यतो कोणालाही बोर्ड परीक्षेला कमी गुण देत नाही, बिलकुल कमी गुण देत नाही. जितके जास्तीत जास्त देता येईल नसेल तुमच्यात ते गुण तरी पण का, थोडस घाबरण्यास आहे? नको बाबा, पोराचे वडील पुन्हा म्हणतील आमच्या पोराला किती दिले होते, हे नाही का असं नाही का. हा बराच प्रकार ते आता आहे. राहिले 80 मार्काची, बरं, 80 मार्काचे जे काही गुण आहेत तुमच्या म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेले, त्या 80 गुणांमध्ये पण तुम्हाला माहित आहे काय 80 गुणांमध्ये? आमच्या वेळेस सारखं अचानक काही येणार नाहीये, प्रश्नाचे प्रकार भरपूर असायचे आमच्या वेळेस. आता तुम्हाला माहित आहे कुठल्या तरी एकूण धड्यातले 2 उतारे दिले जाणार आहेत, बघा बरं का, 2 उतारे दिले जाणार आहेत, तो उतारा तिथं वाचायचा आहे, ते उतार म्हणजे त्या उताऱ्यावरती तुम्हाला प्रश्न दिले जाणार आहेत आणि त्या प्रश्नाची उत्तर उतार्यात पाहून तुम्हाला लिहायची. फक्त काखेत कळसा आहे पण गावाला वळसा नको, एवढं लक्षात ठेवा. तुमच्या जवळच आहे, तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. कशामुळे इतकं ताण घेताय डोक्याला, टेन्शन का घेताय एवढं? फक्त एवढं तर केलेलं पाहिजे बाबा. काय केलेलं पाहिजे? बरं, किती मोठी परीक्षा दिली आहे तुम्ही आत्ता मधल्या काळामध्ये 2019 नंतर? किती मोठी परीक्षा दिली आहे, कोणती परीक्षा दिली आहे बघा तुम्ही. कोरोना आला तुमच्या आमच्यामध्ये आणि कोरोना आल्याच्या नंतर अवस्था अशा प्रकारची झाली आपली. कुठली अवस्था झाली की बाबा काय करावं काय नाही, जगत होत का मरत होत. अगदी घराच्या बाहेर पडला नाहीत वर्षभर. आणि बघा ना, त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल मृत्यूदर, बर का, मृत्यूदर एकंदरीत जर सगळा काढला, मृत्यूदर अजूनही तुमच्यापर्यंत, आत्ताशी कुठंतरी 10वीची परीक्षा द्यायची म्हणून तुमच्यापर्यंत लस आली, तुमच्यापर्यंत ती दिली जाते. सरकार सर्वतोपरी प्रयत्न करतंय, मग ते केंद्र सरकार असेल, ते राज्य सरकार असेल, आपले प्रतिनिधी असतील, प्रयत्न करतायत कशा प्रकारे यांना विद्यार्थ्यापर्यंत लस पोहोचता येईल. बरं, जर मृत्यूदर प्रमाणपत्र जर म्हणजे प्रमाण जर आपण एकंदरीत पाहिलं, विद्यार्थ्यांचं सगळ्यात कमी आहे. का कमी आहे? त्यांची प्रतिकार शक्ती दुप्पट आहे, बघा बरं का, प्रतिकार शक्ती चांगली आहे. मग तिथं जर आपली प्रतिकार शक्ती चांगली आहे तर मग परीक्षेमध्ये का कमी आहे? तर त्या तयारीला आपण कुठंतरी कमी पडतोय फक्त, बस, बाकी दुसरं काही नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. प्रत्येक परीक्षेकरता तुमची वेळ अजूनही आपल्या हातात आहे. कुठलं औषध घेतलं पाहिजे, कुठलं टॉनिक घेतलं पाहिजे आणि कुठल्या प्रकारचा व्यायाम केला पाहिजे, जाऊ द्या औषधाच्या मागे लागण्यापेक्षा, कुठल्या दृष्टिकोनातून मी व्यायाम करू म्हणजे मी याच्यात अपयशी ठरणार नाही, हे जर तुम्ही बरोबर अजूनही आखलं तर अजूनही वेळ बिलकुल गेलेली नाहीये. मग वेळ कशा प्रकारची आहे ती जर आम्हाला हे घ्यायची असेल, ती पाहायची असेल, तर प्रश्नपत्रिकेकडे जाण्यापूर्वी मी आज तुमच्या सगळ्यांचं, जेवढे ग्रुपला जॉईन झालेले आहेत, जेवढे आता मला पाहतायत उपाच्या माध्यमातून, आपण इथपर्यंत आलो आहोत. अरे यार, त्या उपाचं जर वर्णन करायचं झालं तर मी त्यांचं अतिशयोक्ती वर्णन अजिबात करत नाहीये. ज्यांनी ही स्थापन केलेली संस्था आहे उपा, समाज सेवेसाठी म्हणून स्थापन केलेली, प्रफुल्ल दादा, वयच किती आहे, 25-30 वर्ष फक्त, इंजिनियर झालेला माणूस, मला गरिबांच्या मुलांसाठी काहीतरी करायचंय म्हणून तयार झालेला, बाबा भांड आणि राणी भांड जे आदर्श समाजसेवक यांच्या पठडीमध्ये तयार झालेली ही कंपनी, ऋतुजाताई जेवे किंवा त्यांचे जे काही सहकारी आहेत आता ज्यांच्या बरोबर आपण, ज्यांनी तुम्हाला मला जोडले, ते सुधीर दादा असतील,
जे सगळ्या तंत्रज्ञानाचं काम पाहते ते राहू दादा असतील किंवा जे काही सगळे आहेत त्यांचे, यार यांच्या परिश्रमाचं खरं कौतुक केलं पाहिजे. राहुल दादाला जर सहज आता तुम्ही विचारलं ना रात्री किती वाजता झोपता सकाळी किती वाजता उठता, तर त्यांना मला म्हणावं लागतं सर जेवणासाठी बळच वेळ काढावा लागतो, हे आयुष्य आहे, हे जीवन आहे, आणि हे जर तुम्हाला करायचं असेल तर संघर्षाला तोंड दिलं पाहिजे, आपण संकटाला तोंड दिलं पाहिजे. हे संकट नाहीये तुमच्यावरती, फार सोपं केलंय शासनानं. काय काय सोपं केलंय? उतारे, धड्यातले कोणते उतारे येणार ते लिहायचे, नंतर दुसरं काय करायचं, कविता दिल्या त्याची उत्तरं लिहायची. यार किती सोपं करून ठेवलंय. फक्त मी एकच म्हणेल सुरुवातीला आणि प्रश्नपत्रिकेकडे वळेल. आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला. भोपाळ जी काही आपल्या समोर निर्माण केलेला आहे आणि तुम्ही हजर झालेला आहात, तुम्ही सगळे या ठिकाणी आलात, त्याच्यामुळे एक कवी असं म्हणतो, एक कवी बरं का, मी नाही, एक कवी असं म्हणतो, कुठले कवी म्हणतात मला माहित नाही, पण मला फक्त एका कवीच्या ओळी आहेत एवढं माहित आहे. आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला आणि वाळवंटाचा हा किनारा आपल्या उपस्थितीने धन्य झाला, आपल्या उपस्थितीने धन्य झाला. ज्या विद्यार्थ्यांसाठी हे सगळं करायचंय ना, ते इकडे आलेले पाहिले का, मग माझ्या मनाला, उपाचे जे काम करतात त्यांच्या मनाला, तुमच्या पालकांच्या मनाला खऱ्या अर्थाने समाधान लाभतं. म्हणून प्रथमतः तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आणि इयत्ता 10वीचीच माझीच विद्यार्थिनी आहे, मुलांना तयार करण्यासाठी मला अतिशय आनंद वाटतो. मुलं खूप छान आहेत. ऊसतोड कामगारांचा तालुका आहे माझा, ऊसतोड कामगार. आई वडील कुठे आहेत? ऊसतोडीला सध्या देशावरती गेलेले. पोटची लेकर ठेवून या घरी निघे बेलापुरी आई बाप, पोटची लेकर ठेवून या घरी निघे बेलापुरी आई बाप, इथे अर्धा जीव तिथे अर्धा जीव, इथे अर्धा जीव तिथे अर्धा जीव, ओलांडली शिव पोटासाठी. अतिशय छान छान मुलं आहेत माझी, खूप सुंदर आहेत. मी प्रेरणाला विनंती करेन, प्रेरणा येवले जी माझी 10वीची विद्यार्थिनी आहे, तिला विनंती करेल की ज्या पीडीएफ आपण तयार केलेल्या आहेत त्या पीडीएफ आपण पाहूयात. प्रथमतः आपण पाहणार आहोत, सगळ्यात अगोदर आपण पाहणार आहोत प्रश्नपत्रिका तुमची कशा प्रकारची असणार आहे. प्रश्नपत्रिका आपल्याला जी येणार आहे ना, ती प्रश्नपत्रिका कशा प्रकारची असणार आहे, किती सोपी असणार आहे. तुम्ही विनाकारण घाबरून जाण्याची गोष्ट नाहीये कुठल्याही म्हणजे गोष्टीला. आपण अगोदर त्याच्याकडे जाऊया आणि नंतर मग बघूया की आपल्याला कशा प्रकारे उत्तरपत्रिका सोडवायची आहे, आपण उत्तरपत्रिका कशा रीतीनं सोडवणार आहात, तर ते आपण बघूया. पहिल्यांदा पीडीएफ पाहूया, प्रश्नपत्रिका कुठल्या प्रकारची राहील. एकूण 80 गुणांची जी आहे ती 80 गुणांची तुमची प्रश्नपत्रिका राहणार आहे. त्या 80 गुणांमध्ये एकूण 5 विभाग तिचे केलेले आहेत, म्हणजे याचे प्रश्नपत्रिकेचे 5 विभाग केलेले आहेत. चालेल, एकूण 5 विभाग केलेले आहेत बघा, पहिले 5 विभाग. त्या 5 विभागामध्ये सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो जे एकूण 5 विभाग आहेत, या विभागालाच आपण काय म्हणायचे लक्षात घ्या सगळेजण, या विभागालाच आपण म्हणायचे 5 कृती तुम्हाला दिलेल्या आहेत. कृती भरपूर आहेत पण मुख्य कृती 5 आहेत. मुख्य कृती आपल्याला काय करायच्या? 5 करायच्या. मुख्य कृती 5 आहेत. मग 5 कृती कुठल्या कुठल्या करणार आहोत? पहिल्यांदा गद्य. गद्य म्हणजे पाठ दिलेले आहेत आपल्याला, एकूण धडे जे आहेत ते गद्य. पद्य म्हणजे आपल्या ज्या एकूण कविता आहेत त्या सगळ्या पद्य, ज्या कविता आहेत त्या. त्याच्यानंतर 3रा विभाग आहे स्थूल वाचन. स्थूल वाचनावर आपल्याला एकूण 4 स्थूल वाचन दिले होते, त्यातलं एक जे पहिलं होतं, पहिल्या मला वाटतं 2रा विभागातलं, वीरा राठोडे यांचं मणक्या पेरेन लागा, त्या अभ्यासक्रमातून वगळलं गेलंय. मग राहिलंय काय? त्याच्यामध्ये आपल्याला वसंतर म्हणजे हे बाल साहित्यिका गिरिजा कीर डॉक्टर जे आहेत आपल्याला विजया, तर त्यांचं आपल्याला स्थूल वाचन आहे. त्याच्यानंतर मला वाटतं पुढचं जे आहे ते विरांगणा, त्याला लेखिका नाहीये, ज्याच्यामध्ये आपण काय केलंय त्यामध्ये स्थूल वाचनामध्ये आपण पाहणार आहोत 2 विरांगणेचा परिचय. आणि 3रा जो आहे तो उत्पत्ती कोश, म्हणजे यावर प्रश्न दिले जाणार. 4था विभाग कुठला आहे? पहिलीपासून तर 9वीपर्यंत आणि इयत्ता 10वीला आपण शिकलेलं व्याकरण, म्हणजे अशा प्रकारे तो एक प्रश्न राहणार आहे आपला. आणि 5वा जो प्रश्न आहे तो आहे उपयोजित लेखन. आता पहिला जो विभाग आहे ना, पहिल्या विभागामध्ये जर आपण पाहिलं तर काय राहणार आहे तुम्हाला? 3 उतारे दिले जाणार आहेत.
मग ते मला वाटतं मराठीमध्ये असो, बघा बरं का, ते मराठीमध्ये असो, ते हिंदीमध्ये असो किंवा ते इंग्रजीमध्ये असो, आता ज्या त्या पद्धतीनं जे ते नक्की होईल, परंतु यामध्ये आपण जर पाहायला गेलो तर तीन उतारे आहेत. पहिले दोन उतारे जे आहेत ते पठित उतारे. पठित उतारे म्हणजे पाठ्यपुस्तकातले, पूर्ण धडा नाही, धड्यावर आधारित. आता तुम्ही पाहताय तुमच्या स्क्रीनवरती, जर तुम्ही पाहिलं स्क्रीनवरती जर आपल्या पाहिलं तर मराठीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आता तुम्हाला दिसेल. फक्त आता एक गोष्ट आहे बरं का, तुम्ही लगेच पाहाल की प्रश्नपत्रिका अशा प्रकारची राहील का, नाही. प्रश्नपत्रिका अतिशय सुटसुटीत वगैरे व्यवस्थित राहील. इथं काय केलंय, मी माझ्याकडे जी उपलब्ध झालेली आहे प्रश्नपत्रिका जी मी नाशिकहून मागून घेतो, तर ती प्रश्नपत्रिका तुम्हाला कळण्यासाठी फक्त मी दाखवलेली आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला मात्र सेपरेट काय असतं, त्या काळामध्ये जवळजवळ 7-8 ते 10 पेजेसची प्रश्नपत्रिका राहते, 10-11 पेजेसची प्रश्नपत्रिका राहते. इथं आपण काय केलंय, 4 पेजेस मध्ये बसवलेली आहे. फक्त आपण थोडस अभ्यासामध्ये किंवा याच्यामध्ये पाहूया. आता पहिल्यांदा काय दिलंय तुम्हाला, विभाग पहिल्यामध्ये एक पहिली कृती दिली जाणार आहे, कृती क्रमांक 1, त्याच्यात अ, कृती क्रमांक 1 त्याच्यात अ, त्याच्यानंतर त्याच्यात अ 2, अ 1, अ 2, त्याच्यानंतर अ 3 असं केलं जाईल. आणि त्याच्यानंतर पुढचा जो उतारा दिला जाईल त्याच्यामध्ये कृती 1 मधलं आ हे लक्षात घ्या बरं का, म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला दिलं जाणार आहे. वाटलं तर तुम्ही स्क्रीन थोडीशी मोठी करून पाहूही शकता, स्क्रीन मोठी करून पाहू शकता की आपल्याला काय कशा कशा प्रकारचे प्रश्न दिले जातील मध्ये पाहता येईल. थोडस करू का, म्हणजे मोठी दिसेल विद्यार्थ्यांना. प्रेरणा थोडासा पहिला उतारा मोठा करून दाखव, म्हणजे त्यांच्या लक्षामध्ये येईल, म्हणजे प्रत्येकाला पाहता येतोय तो, प्रत्येकाला पाहता येतोय, तिने मोठा करून दाखवण्याची गरज नाहीये, प्रत्येकाला पाहता येतोय. पहिल्या उतार्यामध्ये बघा बरं का तुम्ही, पहिल्या उतार्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न राहतील तर तुम्हाला मी समजा दिसतंय या ठिकाणी, चालेल. पहिल्या उतार्यामध्ये फक्त समजून घेऊया आपण, आपल्याला उत्तर देण्याची गरज नाही. आणि हे लक्षात ठेवा बरं का, आता ही प्रश्नपत्रिका आली मग चला हिला आपण सोडूया वगैरे हे बिलकुल करण्याची गरज नाही, फक्त समजून घ्या. दरवेळेस काय होतं माहितीये का, माणसं समजून घेत नाहीत, माणसं गोष्टी समजून घेत नाहीत, आणि व्यवस्थित समजून घेतल्या नाही की त्याचे उत्तर आपल्याला व्यवस्थित देता येत नाही. पहिल्या उतार्यामध्ये तुम्हाला काय, पहिला म्हणजे एकूण 7 गुणांसाठी पहिला उतारा असणार आहे, 7 मार्कासाठी पहिला उतारा, 7 मार्कासाठी. कदाचित पहिल्या याच्यामध्ये पहिला प्रश्न 2 मार्काला राहील, दुसरा प्रश्न 2 मार्काला राहील, किंवा 1-1 मार्काला राहील, असंही राहू शकतं बरं का. 1-1 गुणांसाठी किंवा पहिला तर 2 गुणांसाठी राहील, त्याच्यानंतरचा दुसरा 1-1 किंवा 2 गुणांसाठी राहील, आणि तिसरा जो आहे उतार्यातला तो आहे स्वमत अभिव्यक्ती. तो उतार्याला धरून असेल किंवा त्या पाठाला धरून असेल, शक्यतो उतार्याला धरून, यावर्षी तर उतार्याला धरूनच राहील, किंवा पाठाला धरून असेल. त्याच्यामध्ये मात्र तुमचं खरं कौशल्यपणाला लागतंय. काय कौशल्यपणाला लागतंय, सोपंय सगळं. काय सोपंय, एखादी गोष्ट आपल्याला माहीत असलेली तुम्ही ती कशी अनुभवाल, तुम्ही ती कशी पाहाल, हे जिथं सांगितलं जातं किंवा हे जिथं विचारलं जातं. आता उदाहरणार्थ आपण तुमच्या याच्यामध्ये आत्ता दिलेला जो आपण प्रश्न पाहिला, तुमच्या आत्तामध्ये आपल्या उतार्यामध्ये दिलेला जर आपण प्रश्न पाहिला स्वमत अभिव्यक्तीचा, तर मला वाटतं तो प्रश्न स्वमत अभिव्यक्तीचा जो प्रश्न आहे तुम्हाला दाखवलेला तुमच्या याच्यामध्ये, प्रेरणा कुठला प्रश्न आहे तो, चालेल थोडस मोठ्या आवाजामध्ये पाहूया. किंवा एखादा उतारा दिलाय, त्या उतारेवरती तुम्हाला स्वमत अभिव्यक्ताचा जो प्रश्न राहील, समजा आता गवताचे पाते हा पाठ आहे असं आपण समजूया, गवताचे पाते वि स खांडेकरांचा पाठ आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला गेला स्वमत अभिव्यक्तीचा, गवताच्या पात्याच्या ठिकाणी तुम्ही असता तर तुम्ही पानाला काय उत्तर दिलं असतं, बघा बरं का, गवताच्या पात्याच्या ठिकाणी तुम्ही जर असता तर तुम्ही पानाला काय उत्तर दिलं असतं. आता इथं काय होतंय, जो उतारा आहे
त्या उतारातला जरी घटक घेतला असला तरी त्या घटकाच्या संदर्भामध्ये आपल्याला काय करायचंय किंवा तुम्ही काय केलं असतं तुम्ही. अशा वेळेस धड्यातलं लिहून चालत नाही. मी स्वतः त्या गवताच्या पात्याच्या ठिकाणी आहे आणि मग मी काय उत्तर देऊ गड्या, मी काय दिलं असतं. जसं आता वरचं जे पान गळणारं पान होतं त्या गळणाऱ्या पानाला ज्यावेळेस तू असं म्हटलं गवताचं पातं अरे काय किती कटकट करतोयस ते असं वगैरे म्हटल्याच्या नंतर ते गवताचं पातं पडताना म्हणतंय ए चिडखोर बिब्बा कुठला जगण्याची काय गंमत कळते का तुला, अरे कटकट नाही गाणं म्हणतोय मी गाणं जीवन गाणं वगैरे असं तो म्हणतोय. मग या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही असता तर तुम्ही पानाला काय उत्तर दिलं असतं, समजा तुम्ही पानाला काय म्हणलं असतं, हे तुमच्या स्वतःतल्या अभिव्यक्तीतलं मत आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं. अशा प्रकारचा पहिला उतारा राहील, तशाच प्रकारचा दुसरा पण राहील. दुसरा पण याच प्रकारचा त्याच्यातही तुम्हाला काय दिलं जाईल, दोन मार्काचा पहिला प्रश्न, त्याच्यानंतर एक एक मार्कासाठी किंवा दोन मार्कासाठी दुसरा प्रश्न तुम्हाला दिला जाईल, दुसरा प्रश्न. आणि तिसरा जो प्रश्न आहे तो परत स्वमत अभिव्यक्ती राहील. म्हणजे हे दोन्ही उतार्यावरती अगदी सारखे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहेत दोन्ही पण. पण तिसरा जो उतारा आहे ना, तिसरा म्हणजे पहिला प्रश्न हा तुमचा आकलनासाठीच आहे, पण तिसरा उतारा जो आहे जो अपठित उतारा आहे, अपठित म्हणजे तुमच्या पाठामधला तो नाहीये, तुमच्या धड्यामधला तो नाहीये, मग कशातला असणार आहे, तर तुम्ही न वाचलेला. कदाचित एखाद्या वेळेस तुमची जर वाचनाची आवड खूप असेल, वाचन जर तुम्हाला आवडत असेल बरं का, आजकाल वाचन खूप कमी व्हायला लागले, पण ज्याला वाचायची आवड आहे त्याने जर पाहिलं तर त्या वाचनामध्ये एखादा येऊन गेलेला उतारा असू शकतो, अभ्यासासाठी सुद्धा इतर वाचन केलेलं असेल तर तो अपठित उतारा. मग त्या अपठित उतार्यामध्ये आपल्याला काय दिलं जाईल, एखादा अपठित उतारा 100 ते 120 शब्दापर्यंतचा दिला जाईल आणि त्याच्यावर 4 गुणांचे प्रश्न विचारले जातील. 4 गुण त्याला आहेत. मग ते कसे विचारले जातील, 2-2 मार्कासाठी पण विचारले जातील, 2-2 मार्कासाठी, पहिल्या 2 मार्काचा नंतर 2 मार्काचा, एखाद्या 2 उत्तरं द्या दुसऱ्या 4 उत्तरं द्या, म्हणजे तुमच्या तो पूर्णपणे लक्षात आलाय का असं पाहिलं जाईल. त्या ठिकाणी तुमचा पहिला उतारा पूर्ण होईल. आपण सुरुवातीला फक्त प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पाहून लगेच उत्तरपत्रिका पण पाहतोय बरं का, लगेच उत्तरपत्रिका पण पाहतोय. त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न तुम्हाला असणार आहे तो पद्य, पद्य म्हणजे कवितेच्या संदर्भामध्ये, दुसरा कवितेच्या संदर्भामध्ये आपल्याला जे एकूण कविता आहे त्या कवितेच्या संदर्भामध्ये आपण सहज जर आता विचार केला तर पहिली कविता जी आहे पाठ्यपुस्तकातली ती अभ्यासक्रमाला नाही आहे, ती फक्त गायनासाठी होती. दुसरी जर घेतली तर ती आपण उत्तम लक्षण घेतोय, उत्तम लक्षण संत रामदासांची, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण वस्तू घेतोय द. बा. धामणसकरांची. हे सगळं तुम्हाला माहीत असलं पाहिजे बरं का, कवितेच्या संदर्भामध्ये लेखकाच्या संदर्भामध्ये या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. त्याच्यानंतर आपण आश्वासक चित्र घेतोय कवयित्री निर्जय यांची. त्याच्यानंतर तुम्ही असं म्हणजे माझं मागं पुढं होऊ शकतं बरं का, मागं पुढं थोडंसं होऊ शकतं. त्याच्यानंतर आपण भरतवाक्य घेतोय, कोणाची भरतवाक्य, मोरोपंतांची. आता हे नंतर उत्तर पत्रिकेत लिहिताना सांगणार आहे संत रामदास आणि वाम म्हणजे मोरोपंत यांची आपली गफलत कशी होते म्हणजे ती आपण घेतोय. त्याच्यानंतर खोदा आणखी जरासे ही जर कविता आपण जर घेतली आसावरी काकडे यांची ती आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपण जातोय पुढच्या कवितेकडे, कोणती, तू झालास मुख समाजाचा नायक जवी पवार यांची कविता. या एकूण कवितेपैकी कुठल्या तरी 2 कविता तुम्हाला येणार आहेत. किती किती गुणाला आहेत त्या, तर त्या 8-8 गुणाला आहेत बघा बरं का. म्हणजे पहिले आपण जर पाहिलं गद्य, पहिला जो विभाग आहे आपला गद्य हा 7×14 14×4 18 तो 18 गुणांसाठी आहे. दुसरा आहे पद्य, म्हणजे या 18 मध्ये जर तुम्ही पाहिलं 7+7+4 हा 18 गुणांसाठी आहे. दुसरा जर पद्य पाहिला तर हा तुम्हाला आहे 16 गुणांसाठी. पहिली कविता 8 गुणाला, दुसरी कविता 8 गुणाला त्याच्यामध्ये दिलेली. तिसरं काय तुम्हाला आम्ही सांगितलं ते स्थूल वाचन, हे किती गुणाला दिले, तर हे आपल्याला दिले 6 गुणाला. याच्यामध्ये 3 प्रश्न विचारले जाणार आहेत, 3 प्रश्न. मग असे मी सांगितलेले ते 3 पाठावरती स्वयं अध्ययन केलेले तुमचे
मग तीन प्रश्न विचारले जातील, त्यातले दोनची उत्तर लिहायची. किती किती कृती तीच आहे, पण तीन तीन गुणाला प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर व्याकरणावरती जो प्रश्न आहे तो आहे भाषाभ्यास. आता हा सुद्धा किती गुणांसाठी विचारला जाणार आहे, तर हा अ आणि आ 16 गुणांसाठी विचारला जाणार आहे. 8 अ मध्ये 8 नंतर आ मध्ये 8 अशा प्रकारे हा 16 गुणांसाठी विचारला जाणार आहे. आणि शेवटचा जो पाचवा विभाग आहे, 1 2 3 4 हे पहा, 1 2 3 4 आणि पाचवा जो विभाग आहे मी वरती लिहिलंय पहा, विभाग 5 कृती 5 आहे, त्यातल्या उपकृती दुसऱ्या आहेत, पण पाचवा जो आहे तो आहे उपयोजित लेखन. हा मात्र कसा आहे, हा मात्र सुरुवातीला एकूण आहे 24 मार्काला, एकूण 24 मार्काला आहे, एकूण 24 मार्काला आहे. याच्यातला पहिला प्रश्न आहे 6 मार्काला, दुसरा प्रश्न आहे 10 मार्काला आणि तिसरा प्रश्न आहे 8 मार्काला. अशी एकूण तुमच्या प्रश्नपत्रिकेची विभागणी आहे. बघा बरं का, 1924 पत्रलेखन सारांश लेखन, याच्यानंतर याच्यात म्हणजे याच्यात पत्रलेखन करा किंवा सारांश लेखन करा, किती सोपं आहे तुम्हाला, मला तर खूप सोपी वाटते, आमच्या काळापेक्षा खूप सोपी वाटते. पत्रलेखन लिहा किंवा सारांश लेखन लिहा, मग या दोन्ही पैकी एक प्रश्न सोडवायचा आहे. त्या दिवशी मी सारांश लेखनाविषयी तुमच्याशी बोललेलो आहे. पत्रलेखनामध्ये त्यात पुन्हा दोन प्रकार आहेत, त्याच्यापैकी एक पत्र लेखन करायचे, एक आहे औपचारिक दुसरं आहे अनौपचारिक, त्यापैकी एक. आता त्याच्याविषयी आपण उत्तरपत्रिका लिहिताना बोलणारच आहोत आता. त्याच्यानंतर हा जो आहे याला 3 कृती दिलेल्या आहेत, त्याच्यापैकी तुम्हाला 2 सोडवायच्या. याच्यामध्ये एक तर जाहिरात लेखन येईल, एक जाहिरात लेखन, दुसरं बातमी लेखन आणि तिसरं कथा लेखन. या 3 कृतीपैकी 2 कृती शक्यतो माग काय करत होते, कायमस्वरूपी 2 कृती देत होते, दोन्ही सोडवायच्या होत्या. पण त्यांनी असं समजले कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला खूप त्रास झालाय, अभ्यासच केला नाही ना, सारखे टीव्हीला बसलेलो होतो, नाही तर मोबाईल हातात घेतलेला होता, घरच्यांनी दिलेला होता अभ्यासासाठी. आपल्या आपल्या मनाला विचारा बरं, किती टक्के विद्यार्थी असेल, मी नाही म्हणत 100% तसेच, किती टक्के विद्यार्थी असेल. असं खूप वेळा झालं मुलांकडे भेटीला गेल्याच्या नंतर मुलं मोबाईल मध्ये, लांबून जर विचारलं काय चाललंय, काय नाही सर अभ्यास करतोय, अरे वा छान आहे, पण जवळ आलं का मग लगेच नाही ना थांबा सर, नाही ना नाही ना थांबा सर, अरे मग तू अभ्यास करत होता तर बघू दे की काय हरकत आहे बघू दे याला, पण नाही, म्हणजे याचा अर्थ आपण काहीतरी चुकीचं करत होतो. आणि त्याच्यानंतर हा जो प्रश्न आहे तो शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला निबंध लेखनाचा, तुमच्या स्वतःच्या विचारांना हे करण्यासाठी निबंध लेखनाचा. याच्यामध्ये याच्यामध्ये आपलं काय दिलंय, याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला काय दिलेलं आहे, याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे एक प्रसंग लेखन, बघा का एक प्रसंग लेखन, तुम्ही स्वतः उपस्थित आहात त्या प्रसंगी, तुम्ही स्वतः घटना पाहिलेली आहे ते तुम्हाला पाहायचंय. किंवा दुसरं काय आहे आत्मकथन, एखादी निर्जीव वस्तू सजीव वस्तू स्वतःची कथा सांगते अशा प्रकारे. आणि तिसरं जे आहे ते आहे वैचारिक लेखन, तिसरं वैचारिक लेखन. तर हे 8 गुणांचे अशी एकूण जर तुम्ही बेरीज केली, एकूण जर बेरीज केली ही, तर ही सगळी बेरीज येईल 80, ही सगळी बेरीज येईल 80 तुमची, 80 गुण. गुरुजीच्या हातात, शिक्षकांच्या हातात 20, बरोबर किती 100 गुणांचा तुमचा एकूण प्रश्न आहे. हे आपण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पाहिलं, हे तुम्हाला कळणं गरजेचं होतं. हे कळल्यानंतरच मग आपल्याला पुढची गोष्ट जमणार आहे. आता आपण कुठं वळणार आहोत हे आपल्याला कळलं, युद्धभूमीवरती कोण येत आहे, आपल्या बरोबर लढायला कोण आहे, भाषा विषयासाठी कशा कशा प्रकारे कोणकोणते शस्त्र घेऊन कोणकोणते अस्त्र घेऊन आता आमचा शत्रू आमच्या समोर उभा आहे, आता आम्हाला त्याला काय करायचंय, त्याला नमोहरम करायचंय, त्याच्यावरती विजय प्राप्त करायचाय, त्याच्यावरती आम्हाला जिंकायचंय. मग आता ते जिंकण्यासाठी मग तुमच्या आमच्याकडे जे काही आता आपल्याकडे काय काय असलं पाहिजे त्या विषयाकडे आपण आता जाणार आहोत.
म्हणजे उत्तर पत्रिका कशी लिहावी या गोष्टीकडे आपण जाणार आहोत. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुमच्या लक्षामध्ये नक्कीच आलं असेल, 100% आलं असेल. तर मला असं वाटतं मी फलक लेखन थोडस पुसून घेतो, फलक लेखन थोडस पुसतोय, तोपर्यंत आपण बघूया. आणि अगदी बरं का, म्हणजे परीक्षेच्या संदर्भामध्ये ना फक्त 10वीलाच असं नाही, कुठलीही परीक्षा असू दे आयुष्यातली, त्याचा फक्त तुम्ही थोडासा बारकाईने अभ्यास करा, काही अवघड जात नाही. मग ती 12वीची बोर्डायची असो आणि काय नशीबवान राजे हो तुम्ही, किती नशीबवान आहात, म्हणजे हे तर सगळं तुम्हाला माहितच आहे, ह्या गोष्टी तर सगळ्या लक्षात आहेत. परीक्षा तुमच्या घरात आहे, पुन्हा परीक्षा तुमच्या घरात आहे. घरात सेंटर कुठे, शाळेत आहे, आपापल्या, फक्त गाफील राहू नका. मला सगळ्यात जास्त भीती ती वाटते. कोणती? तुम्ही गाफील राहण्याची. कोणती गाफील राहण्याची? अरे वा, आम्हाला वेळ आता 30 मिनिटं वाढून दिला. कशामुळं पंगू होत आहे, कशामुळं कुबड्या घेताय? 100 मार्काची परीक्षा असून सुद्धा आम्हाला 3 तासाचा वेळ होता. चालेल, कृती वाढल्या असतील तुम्हाला उपयोजित लेखनाच्या, पण प्रश्न तितके सोपे केलेत. आमच्या काळात उतारे नव्हते, बिलकुल नव्हते, अजिबात नव्हते. एक तर 1/2 तासाचा वेळ वाढून दिलाय. वा, खुश तुम्ही, एकदम खुश. चला, वेळ वाढला आपला. दुसरं काय? परीक्षा तुमच्या घरात, तुमच्या शाळेमध्ये परीक्षा. अरे वा, परत आपण तिथं बिंदास झालो. अरे वा, माझ्या शाळेत आता परीक्षा आहे, आता मला काळजी नाही. जर तुम्हाला असं पुढे म्हणले गार्डनिंगला तुमचे शिक्षक, मग तर आपण अधिक अधिक एकदम बिंदास राहू. पण मूळ आयुष्याच्या युद्धामध्ये तुम्हालाच उभा राहायचं हे मात्र लक्षात ठेवा. आयुष्य जगताना तुमचे आई वडील शेवटपर्यंत तुम्हाला पुरणारे नाहीत. स्वतःचं पोट तुम्हाला पाळायचंय, स्वतःचं पोट तुम्हाला भरायचंय, स्वतःच्या कुटुंबाचं तुम्हाला भरायचंय. आणि ते भरत भरत असताना आपल्याला समाज उभा करायचा आहे. आणि तो समाज उभा करताना आपला आपल्याला परिपूर्ण ज्ञान पाहिजे. किती दाखवू मुलं तुम्हाला, किती जणांनी डॉक्टर की केली. माझ्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर झाले, म्हणजे माझ्या जिथं जिथं मी शाळेत होतो तिथं माझ्याकडे तर मराठी विषय, पण बाकीच्या विषयाकडे लक्ष दिलं नाही, पाहिजे तितकं सिरियसली घेतलं नाही, अभ्यास केला नाही. भीती दाखवत नाही बरं का मी तुम्हाला, पण तुम्हाला सांगतोय ज्या त्या वेळेला जे ते केलं पाहिजे. आणि नंतर चालल, झाले कॉपी, कॉपीवर पास झाले, मग गेले बाहेर शिकायला. बरेच जण मध्ये सोडून आले. काय झालं सर, समजणार? एवढा एवढा लेख, एक पुस्तक, एका एका विषयाचं डोक्यातच काही शिराडा. याचा अर्थ जर लहानपणी नीट लक्ष दिलं असतं, शाळेमध्ये नीट लक्ष दिलं असतं, तुमची अजून वेळ गेलेली नाही. तुम्हा विद्यार्थ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, हात जोडून, खरंच हात जोडून विनंती आहे, अभ्यासाच्या बाबतीमध्ये टंगळमंगळ करू नका. ओपानं छानपैकी अभ्यास टाकलाय तुम्हाला. गेल्या वर्षी मी त्यांची जाहिरात बिलकुल करत नाहीये, फक्त ओपाचाच एक असा अभ्यासक्रम बघितला मी की ज्याच्यावरती तुम्हाला इतरत्र मोबाईलवरती काही पाहता येत नाही. आपण लेखणी सोबत राहतोय, लेखणी सोबत दिसतं पाहू नका, तोंडी हे करू नका. त्यांनी जे सोडवायला दिलेले प्रश्न आहेत ना प्रत्येक विषयाचे, ते तुम्ही लिहून काढा. लिहायचा सराव राहतोय. 1/2 तास का वाढवला माहितीये तुम्हाला? 1/2 तास वाढवण्यामागचं कारण जर तुम्ही विचारलं तर बऱ्याच जणांनी मागणी केली, आमच्या मुलांना आता लिहिण्याची सवय राहिली नाही. काय झोपण्याची सवय होती घरी लॉकडाऊन मध्ये? हो, झोपण्याची सवय होती, नाही तर टीव्ही पाहण्याची होती, लिखाण्याची. सर, बूट लय दुखत. अरे यार, त्या खाऊ खाऊ वेगवेगळे पदार्थ खाऊ खाऊ पोट दुखायला लागलं, त्याचं काही नाही. ते टीव्ही बघू बघू, मोबाईल पाहू पाहू आम्हाला डोळ्याचे चष्मे लागले. मला नाही बरं का, माझा 40 नंतर लागलाय शक्यतो. 40 नाही, पार 45 नंतर, नाही तर तुमच्यासारख्याच्या लगेच डोक्यात येईल, सर तुम्हाला पण चष्मा लागलाय. शक्यतो 45-40 पुढे गेल्यानंतर चष्मे लागतात. आणि तसं पाहिलं तर माझं वाचन खूप आहे, मी भरपूर वाचतो. तर हे काय झालं त्याचा विचार तुम्ही करत नाही. मुलांना लिखाणाची सवय राहिली नाही म्हणून मग मुलांना 1/2 तास वेळ वाढवून द्या. मला नाही पटत ह्या गोष्टी, बिलकुल नाही पटत, अजिबात पटत नाही. हे असं नसलं पाहिजे. इतकं सोपं झालंय सगळं तुमचं, एवढं सगळं, पण आयुष्याची परीक्षा देताना स्वतःचं दुकान टाकलंय, स्वतःचा दवाखाना टाकला. किती विद्यार्थी दाखवू तुम्हाला, पेशंट तिकडे वळत नाहीये. कारण का? तिथं कोणती कॉपी करणार आहे, तिथं कोणता वेळ मागणार आहे तुम्ही आता? नाही नाही, आता मला थांबा का, तिथं पेशंट आल्या नंतर असं पुस्तक उचकीत बसणार आहेत. अरे यार, ह्यो आजार झालाय, याचं पोट दुखायला लागलं, मग कुठले कुठले औषध द्यायचे? तो पेशंट राहील का दवाखान्यात? राहील, राहील का दवाखान्यात? अभियंत्याचे दैवत डॉक्टर विश्वेश्वरय्या आठून पा धाडा. आणि काय काय संकटाला घाबरता रे तुम्ही, काय संकटाला घाबरता? काय केलं स्वाती महाडिकने विरंगणामध्ये? बघा की
सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा काय करते स्वतःचं काम करता करता इतिहासामध्ये राहायला लागलीत माणसं. अरुणिमा सिन्हा सगळ्यात उत्तम उदाहरण घ्या. दोन्ही पाय नसताना बाई एव्हरेस्ट चढती आणि आम्ही मात्र आता आमची तयार नाही राहिली आणि आम्हाला आता लिहायला हे नाही राहिलं. काय कुठले तुम्ही काय तुम्ही पाट्या पाट्या ज्या आहेत ना पाट्या कोऱ्या राहायला नको होत्या तुमच्या त्या काळामध्ये. बिंदासपणे राहिले सगळं झाले बघूया आपण चलूया. हे बोलत राहिलो तर तितका वेळ आपला निघून जाईल. मला 6 वाजले बरं का चालेल म्हणजे किती वेळ घ्यायचे पुढे मी ठरवतो. उत्तर पत्रिका कशी लिहायची भाषा विषयाची त्याच्याकडे मी वळतोय तुमच्याकडे. आता आपण जर प्रश्नपत्रिका पाहिली आता उत्तर पत्रिकेमध्ये काय काय गमती घडतात बरं का मी तुम्हाला अगोदर तुमच्याशी बोलतो आणि मग मी उत्तर पत्रिकेकडे जातो. उत्तर पत्रिकेमध्ये काय होतंय आता व्याकरणाच्या संदर्भामध्ये वगैरे बोललो असतो आपण पण वेळ खूप कमी आहे. आता काय होतं आपल्याला प्रश्न मला अनेक वेळा 10वीच्या प्रश्नपत्रिका माझ्याकडे तपासायला येतात. दरवर्षी 200 प्रश्नपत्रिका माझ्याकडे तपासायला असतात. खरंच गंमत सांगतो तुम्हाला आपण कुठल्या पेपर द्यायला बसलो आहोत हेच काही जणांच्या लक्षात राहत नाही. तुम म्हणताल असं काही नका ना सांगू सर. हो मी खरंच सांगतोय बऱ्याच जणांच्या लक्षात राहत नाही. उपयोजित लेखनात तर हा प्रश्न 100% पडतो. मुलं काय करतात जाहिरातल्या याला घेतात. जाहिरातल्या याला बरं का जाहिरातल्या याला घेतात आणि जाहिरात सोडवता सोडवता सोडवायला घेतली का वरचं हिणीगच हिंदीत असतं. नाही तर विशेष ताये हमारी विशेष ताये खाली हिंदीतले वाक्य. यार काय तुम्ही पेपरला कुठल्या बसलात मराठीच्या का हिंदीच्या. बरं झालं इंग्रजी किंवा तामिळनाडू लिहित नाही. किंवा पत्र लेखनामध्ये अचानक सुरुवात करतात आणि मधले 2-3 वाक्य डायरेक्ट हिंदीत एकदम. सगळ्यात अगोदर उत्तर पत्रिका सोडवताना हे लक्षात असू द्या आपण कुठला पेपर सोडवायला बसलोय. मग तो मराठीचा असो मग तो हिंदीचा असो नाहीतर तो इंग्रजीचा असो. आता गणितात तर ते लक्षात यायचा काही प्रश्न नाही कारण की सीमीचे विद्यार्थी सीमित सोडावं लागतं. पण भाषा विषयामध्ये मात्र हे 100% होतं. किंवा दुसरं हे महत्वाचं आहे प्रश्न नीट समजून घ्या. मी जे आता तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप सांगितलं त्याचं खरं कारण तेच होतं. काय कारण होतं त्याचं खरं एकदा आपल्याला शत्रू कोण आहे काय असर घेऊन आलाय त्याला कुठल्या असरानं उत्तर द्यायचंय हे आपल्याला माहित पाहिजे. हे आपल्याला माहित पाहिजे तो भालाफेक घेऊन आलाय ना मग त्याच्यावर आपलं उत्तर काय असलं पाहिजे. अगोदर प्रश्न व्यवस्थित समजून घ्या नीट समजून घ्या. प्रश्न काय आहे मला नेमकं काय करायचंय. मी तुम्हाला बोलता बोलता ते पण उदाहरणं देणार आहे की बा आपल्या कशा प्रकारच्या चुका होतात. कधी कधी मुलं काय करतात सोमत अभिव्यक्तीमध्ये सांगितलेलं असतं एक आणि उत्तर लिहित बसतं तिसरं. समजा आता उदाहरणार्थ बोलतो मराठी डॉक्टर निलिमा गुंडे यांचा पाठ आहे. डॉक्टर निलिमा गुंडे यांचा पाठ आहे आणि त्यांनी असं सांगितलं की वाक्याचे 2 प्रकार. असं जर तुम्हाला विचारलं किंवा वाक्य वाचणाऱ्याचे आपले 2 प्रकार आहेत एक आहे वाच्यार्थ आणि दुसरा आहे लक्षार्थ. पण तुम्ही जर असं करायला लागले मराठी ढंगाचे शब्द प्रयोग आणि वाक्य प्रचारांचा उपयोग तर ते उत्तर बरोबर नाही. प्रश्न काय आहे नेमका तो अगोदर समजून मनाला आपल्या. पण याच्यासाठी हे नको बरं का मर्यादित वेळ आहे. मर्यादित वेळामध्ये सगळं सोडवणं झालं पाहिजे हे पण कौशल्य आहे. काय होतं सुरुवातीला आपल्याला उत्तर फार भारी येतात खूप येतात मनसोक्त लिहित बसतो आणि नंतर तिकडे तासाचे टोल वाजत बसतात. आता इतक्या वेळ आता तितक्या वेळ. आता हा वेळ कसा लक्षात घ्यायचा तुमची लिहिण्याची पद्धत कशी आहे तुमचा लिहिण्याचा वेग किती आहे त्याच्यावर प्रत्येकानं आता हे लक्षात ठेवलं पाहिजे बरं का. कुठल्या प्रश्नाला मला किती वेळ द्यायचा हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. बरीच मुलं मला विचारतात सर पत्र लेखनाला किती वेळ दिला पाहिजे कथा लेखनाला किती लिहिलं पाहिजे आणि किती वेळ दिला पाहिजे. पहिला प्रश्न मला सोडवायचा तर अंदाजे त्याला मी किती वेळ देऊ. आता मला हे प्रश्न ना थोडेस जरा आहेत तुमचे योग्य पण मला वाटतं तुमच्या स्वतःच्या स्तरावरती माणसानं तो विचार करावा. काही काही जणांना जर म्हणजे प्रश्नपत्रिका सोडायला बसले का काही काही जण 2 तास झाले की प्याड ते पालथं घालून ठेवतेत आणि असे हात घालून बघ इकडं बघ तिकडं बघ इकडं बघ तिकडं ह्यो कार्यक्रम चालू असतो. किंवा काही काही जण असे असतात तिकडं टोला सर किती वेळ राहिला हो आमच्या खेड्याकडे घड्याळ नसतात मुलांच्या हातात सर किती वेळ राहिला हो आपण अयो लगेच शब्द येतो बरं का अयो म्हणलं का रे अयो अजून तर निमी प्रश्नपत्रिका नाही झाली माझी अजून तर उपयोजित लेखन ते सगळं लिहायचंय. याच्यावरून ओळखून घ्या. या 2 उदाहरणं तुमच्या लक्षात येईल. काही काहींचा लिखाणाचा वेग खूप आहे
आणि काही काहींचा लिखाणाचा वेग सावकाश. बरं, मुलं विचारतात किती ओळीत उतरले आहे सर याचं बरोबर, आता ते पण तुमच्यावर अवलंबून आहे. किती शब्दामध्ये लिहायचं हे जरूर सांगता येईल आपल्याला, आणि तसं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिलंय, प्रत्येक ठिकाणी दिलंय किती शब्दामध्ये उत्तर पाहिजे, तरी तुम्ही विचारता. बरं, आता मला सांगताना आमची अडचण कशी होती माहितीये का? आता बघा बरं का, तुम्ही साधं साधं तुम्हाला उदाहरण देतो. समजा एक जणाने लिहिलंय बघा, एक जणाला ही ओळ आहे आणि एक जणाला ही ओळ आहे, आपण पाहू ही ओळ आहे आणि या ओळीला तुम्हाला उत्तर लिहायचं. मग आता मला लिहायचं होतं सोमत अभिव्यक्तीमध्ये मी एक वाक्य लिहितो, दोन्ही ओळी लिहितो त्याच्यामध्ये बघा बरं का, त्याच्यामध्ये बघा. आता समजा गवत पात्याच्या ठिकाणी तुम्ही असता तर काय केलं असतं, किंवा काय गवत पात्याच्या ठिकाणी तर आपण लिहिलं असतं बघा बरं का, मी त्या ठिकाणी पुढं मला जागा पुरत नाही. दुसरं बघा, दुसरं मी त्या ठिकाणी पान म्हणून असतो. आता तुम्ही बघा, याला मला किती ओळी सांगावं लागतील, याला किती ओळी सांगावं लागतील, लिहिण्याचे प्रकार असतात. याच्या ओळीमध्ये एक दोन तीन लई ते लई चार शब्द बसतात, काहींचे पाच बसतात. याच्या ह्याचं लिखाण मात्र जे एक दोन तीन चार पाच सहा सात शब्द बसतात. मग आता प्रत्येक शिक्षकांना प्रश्न असा पडतो त्यावेळेस, हा किती शब्दामध्ये तुमचं उत्तर पाहिजे हे तुम्हाला जर योग्य सांगितलं गेलं तर मग तुमच्या ते लक्षामध्ये यायला पाहिजे. तर तशा प्रकारे पण लिहिताना नियम पाळले पाहिजे. इतके मोठे नको काय काय करतात, दोन अक्षरामध्ये खूप मोठं अंतर सोडतात, एकदम इतकाल सुद्धा, अगदी एक शब्द मध्ये बसेल इतकं सुद्धा अंतर सोडतात. उत्तर पत्रिका लिहित असताना आपल्याला योग्य प्रमाणामध्ये अक्षर लिहिलं गेलं पाहिजे हे मात्र लक्षात ठेव, योग्य प्रमाणामध्ये. तसे माझे मित्र आहेत एक फार सुंदर, मला वाटतं ओपाच्या वतीनं त्यांनी कार्यशाळा पण घेतली, श्री अनिल बेद्रे म्हणून आष्टीचे आहेत, इतकी सुंदर कार्यशाळा घेतात ते लिखाणाच्या बाबतीत. ते अक्षर सुंदर करण्यासाठी खरंच त्या माणसाच्या हातात जादू आहे. ओपावाल्यानं ज्यावेळेस केलं ना त्यावेळेस खूप जण त्यांना जॉईन होते. म्हणून शब्दाच्या ह्याच्यामध्ये उत्तर लिहित असताना सगळ्यात अगोदर उत्तर पत्रिकेमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात अगोदर सुरुवातीची जी माहिती आहे, सुरुवातीची उत्तर पत्रिका घेतल्याबरोबर उभ्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला सुरुवातीची माहिती लिहावी लागते, पहिली माहिती लिहावी लागते. मी प्रेरणाला विनंती करेल, प्रेरणा पहिलं पान जरा दाखवतेस का स्क्रीनवरती, प्रेरणा उत्तर पत्रिकेचं आपलं पहिलं पान जे आपण काल परवा पाहिली होती ती उत्तर पत्रिकेचं पहिलं पान जर तुम्ही पाहिलं तर साधं सोपं असतं. मुलं काही काही त्यावेळेला गोंधळून जातात, मुलं त्यावेळेला गोंधळून जातात. कोणत्या वेळेला गोंधळून जातात की बाबा एकाएकी गेलोत आणि आता गेल्या वर्षीपासून तुम्हाला तर परीक्षेचा अनुभवच नाही. मी माझ्याकडं मात्र काय केलंय, माझ्याकडं घेत असताना मी बारकोड जी उत्तर पत्रिका आहे, बारकोड जी तुम्हाला दहावीला मिळणार आहे त्याच्यावरतीच मी काय करतो उत्तर पत्रिका घेतोय त्याच्यावरतीच. प्रेरणा जर उत्तर पत्रिकेचं पहिलं पान तुला पीडीएफ जर देता आली तर बरं राहील, प्रेरणा येवले. तर काय होतं, त्या पहिल्या पानावरती तुम्हाला विशिष्ट माहिती भरावी लागते. त्याच्यामध्ये काय आहे, सगळ्यात पहिल्यांदा अगोदर तुमचा जो परीक्षा क्रमांक असतो बघा बरं का, तुमचा जो परीक्षा क्रमांक आहे सगळ्यात अगोदर परीक्षा क्रमांक लिहावा लागतो. तो अंकी आणि अक्षरी अशा दोन्ही याच्यामध्ये लिहावा लागतो, अंकामध्ये पण आणि अक्षरामध्ये पण. तर तेवढं फक्त आपल्याला जमलं पाहिजे. त्याच्यासाठी काय दिलेले असतात, तुम्हाला आठ रकाने दिलेले असतात, हे पहा पहिल्या याच्यामध्ये. असे आठ रकाने तुम्हाला दिलेले असतात, त्या योग्य रकाण्यामध्ये अंकामध्ये आपल्याला आपला क्रमांक लिहिता आला पाहिजे. किती हजार किती किती तुम्हाला दिलाय तो, आणि त्याच्या खाली अक्षरी. आता पुन्हा तुमचा प्रश्न राहतो, सर आम्ही सिमीचे विद्यार्थी आहेत मग आम्ही कसा लिहिला पाहिजे. जे मराठीचे आहेत त्यांनी मराठीमध्ये लिहिला तरी चालेल, जे सिमीचे आहेत त्यांनी सिमीमध्ये इंग्लिशमध्ये लिहिला तरी चालेल, काही अडचण नाही. यात मराठीचा मग मराठीतच लिहावा का, इंग्रजीचा इंग्रजीत लिहावा का, हिंदीचा हिंदीत लिहावा का, असं काहीही नाही, असा काही प्रकार नाहीये.
तेव्हा लक्षात घ्या, सुरुवातीला जे आहे तो तुमचा जे काही माहिती दिली, आता मूळ बोर्डाची जी तुमची पत्रिका असेल, मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून इथालची दाखवतो. आम्ही काय करतो, परीक्षेला नवनीतची वापरतो म्हणून मी ती दाखवतो. पहिल्यांदा तुम्हाला आपला अंक, जो अंक आहे आपला परीक्षेचा अंक, तो आपल्याला काय करायचा आहे, अंकामध्ये लिहायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला तो वर्ड्स म्हणजे आपल्याला अक्षरात पण लिहायचा आहे, दोन्ही भाषेमध्ये लिहिला तरी चालेल. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं असतं, तुमचा जो काही केंद्र क्रमांक असेल तो तुमच्या गार्डिंगवरच्या शिक्षकाला किंवा तुमच्या सरांना पण विचारा, ते तुम्हाला सांगतील, ते तुम्हाला सांगतील. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट आहे बघा बरं का, त्याच्यामध्ये देत असताना तुम्हाला महत्वाची गोष्ट आहे की बाबा परीक्षार्थीची सही आणि पर्यवेक्षकाची सही या दोन गोष्टी लक्षात घ्या. त्याच्यावरती तुम्हाला दिसणार आहे, प्रत्येकाच्या याच्यावरती दिसणार आहे काय, परीक्षार्थीची आणि पर्यवेक्षकाची. माझ्यासारखा जर एखादा गार्डिंगला असेल, कारण की प्रत्येक माणूस जो गार्डिंगवर असतो ना तो तुमचं हॉल तिकीट पाहून सही करतो. ते हॉल तिकीट पाहून सही करत असताना अनेक वेळा आमच्याकडून असं होतं, कधी कधी काहीतरी त्रास असतो, काहीतरी असतो, तुमचं हॉल तिकीट घेतलं ना आम्ही आलोत का. जर परीक्षार्थी म्हणजे परीक्षा देणारा विद्यार्थी जो आहे तो आहे ना, आणि पर्यवेक्षक म्हणजे जो तुमच्या वर्गावरती गार्डिंगला आहे, तुम्ही कॉफी वगैरे करू नये, तुम्हाला सगळं जागेवरती द्यायचंय. तो काही काही मुलं घाईघाईमध्ये काय करतात, पर्यवेक्षकाच्या सहीच्या ठिकाणीच आपली सही ठोकून देतात पर्यवेक्षकाची. आणि मग आम्ही तपासायला आलोत आणि तिथं पाहिलं का, तो माणूस म्हणतो असं आहे का, तू कर गार्डिंग, तू राहा आता, मी देतो पेपर. बघा बरं का, आपल्या परीक्षेची सुरुवातच आपल्या हाताने आपण कशी करतो, कारण तो माणूस रागावलेला असतो. तर रागावलेला माणूस असला का की मग तो वैताग, वैतागला की म्हणतो चल चल चल, तुला कळत नाही का किती वेळा गेलास, दहावीलाच ना गाढवा. अगदी 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 या शब्दामध्ये तिथं माणसं बोलतात, अगदी सहज आहे त्या. पण माणूस वैतागलेला असतो, हा उलट कुठलं एवढं कळत नाही का, माझ्या जागेवर सही केली, आता मी का तुझ्या कपाळावर करू का, कुठं सही करू. मग माणूस परत ते बंद करतात आणि त्या ठिकाणी आपली सही केली जाते तिथं. त्याच्यानंतर साधी साधी माहिती आहे, मराठीच्या पेपरला नाहीये पण तुम्हाला बारकोड दिले जातील, जे काही इंग्लिशचा पेपर आहे, जो विज्ञानचा पेपर आहे, जो काही गणिताचा पेपर आहे. चालेल 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 ओके. मला वाटतं 500 हे पूर्ण झालेलं असल्यामुळे स्क्रीन शेअर करण्यासाठी सुधीर दादा, मला वाटतं ती काय होती, लेफ्ट होती थोडीशी, काय हरकत नाही, तरी अडचण नाहीये काय. नंतर मला सांगा कोणतं करू. चालेल चालेल, जे पहिलं पान आहे ना उत्तर पत्रिकेचं, ते पहिलं पान आपण विद्यार्थ्यांना दाखवत होतो, पहिल्या पानावरची कुठली माहिती आपल्याला द्यायची आहे म्हणून. ओके ओके, एकच मिनिट, लगेच लगेच. उत्तर पत्रिकेची ही जी माहिती आहे बघा, हे पहिलं पान जे होतं आपलं, हे पानाच्या संदर्भामध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या मुलांनो की बघ, खालचा विभाग जो आहे त्याच्यावरती जे आपल्याला दिलं जाते, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय लिहावं लागेल, साधी साधी माहिती आहे जी तुमच्याकडे आहे, ती साधी साधी माहिती आहे. हा हेच पान, हेच हेच हेच. तर या पानावरती तुम्हाला थोडस खालीवर होईल बरं का, बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत आणि आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला तुमची माहिती भरायची आहे. आणि तुमची माहिती भरत असताना बारकोड कुठला आहे, क्वेश्चन पेपर कोड कोणाला आहे, तो फक्त सीमीवाल्याला वगैरे त्यांनी कॉपी करू नये म्हणून इंग्लिश, विज्ञान आणि गणित या तीन पेपरला 4 सेट कोड राहतात. तुम्हाला कोणता कोड आहे, ए चा कोड आहे का, बी चा कोड आहे का, सी चा आहे का, डी चा आहे, पेपर नेमका कोणता आहे, ते सेट कोड तिथे लिहायचे. क्वेश्चन पेपर सेट कोड जिथं दिलंय दोन ठिकाणी आहेत ते, त्या दोन्ही ठिकाणी ए चा असेल तर ए लिहायचं, बी चा असेल तर बी लिहायचं. त्याच्यानंतर तुमचा विषय कुठला चालू आहे आज, जर मराठीचा पेपर असेल तर मराठी लिहा, सीमीवाल्यांनी इंग्रजीत MA RAT HI केलं तरी चालतं. नाहीतर काही काही मुलं अगदी बाळबोळ प्रश्न विचारतात, सर मराठीत लिहायचं का, मग आम्ही आता इंग्रजीचे विद्यार्थी आहेत इंग्लिशमध्ये लिहायचे. मराठी इंग्लिशमध्ये लिहा किंवा मराठीत लिहा, पण मराठी शब्द लिहा. त्याच्यानंतर पेपर कोणता आहे, इथं मुलांचा गोळ होतो पा, इथं मुलांचा गोळ होतो. कोणता गोळ होतो, पेपर कुठला आहे, म्हणजे आता हा पेपर काही जण काय करतात, पेपर पहिला पहिला, नंतर हिंदीचा दुसरा दुसरा, इंग्रजीचा तिसरा तिसरा, गणिताचा चौथा, हे नाहीये. ते ज्या पेपरचे दोन विभाग आहेत, समजा इंग्लिशचा नाहीये, मराठी हिंदी इंग्रजींचे वेगवेगळे नाहीयेत, पण गणिताचे दोन विभाग आहे, मग त्यातला पहिला सेट कोड आहे का दुसरा आहे, म्हणजे पेपर कोणता आहे तुमचा, पहिला विभाग आहे का दुसरा विभाग आहे, विज्ञानचा पहिला विभाग आहे का दुसरा विभाग आहे, इतिहास भूगोलचा पहिला विभाग आहे का दुसरा विभाग आहे. ज्यांची 80 गुणांची म्हणजे 100 गुणांची विभागणी करून पेपर दिलेत
त्यांनी तिथं ती माहिती लिहायची पेपर सेट कोणता आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला दिनांक दिलेली असते ती दिनांक लिहा. त्याच्यानंतर उत्तर लेखनाची भाषा, मुलं इथे चुकतात खूप. उत्तर लेखनाच्या भाषेला इंग्लिशच्या पेपरला इंग्लिश लिहून टाकतात. मूळ प्रश्न असा आहे तुमच्या शाळेची मान्यता कोणती आहे. आता माझ्याकडे काय जिल्हा परिषदेची शाळा आहे, सगळे मराठीचे विद्यार्थी, पण आमच्याकडे सेमीचा वर्ग आहे. मग सेमीच्या वर्गाचे विद्यार्थी आम्हाला सारखे विचारतात सर आम्ही इथं उत्तर लेखनाची भाषा कोणती लिहायची. तर त्यांची शाळा मराठी शाळा असल्यामुळे त्यांनी मराठी लिहायची. जर शाळेची मान्यताच इंग्रजी आहे तर मग त्यांनी इंग्लिश लिहायची. शाळेची मान्यता बरं का, म्हणजे ते तुमच्या तुमच्या शिक्षकांना विचारून लिहू शकता. आणि त्याच्या खाली जे आहे पहिल्या पानाला तुम्ही मूळ पेपर म्हणजे उत्तर पत्रिका ही जी आहे आपली, ही एक मूळ उत्तर पत्रिका आहे. मग याला पुरवण्या किती जोडल्या, म्हणजे मूळ उत्तर पत्रिका त्यात दिलेला असतो तुम्हाला एक अधिक जितक्या पुरवण्या तुम्ही घेतल्यात त्या पुरवण्यांची संख्या इथे लिहायची आणि मग एकूण संख्या किती झाली ती आपल्याला द्यायची. त्याच्यानंतर हे जे बाजूचे चौकोन दिलेले आहेत सगळे याच्यामध्ये तुमचं काहीही काम नाही. बाकीच्या कोणमध्ये तुमचं काहीच काम नाही, बाकीच्यामध्ये तुम्ही काहीच पाहायचं नाही. एवढी माहिती तुमची झाली ओके. स्वतःची सही झाली का, स्वतःचा नंबर आपण व्यवस्थित टाकलाय का. त्याच्यानंतर इथं विद्यार्थ्याला बारकोड चिटकवायला लावतात काही काही जण, दर रे तुझा तुझा तुली. शक्यतो तर गार्डिंग वरचे शिक्षकच चिटकवतात तो, कारण ते फार महत्वाचं असतं कुठल्या विभागात तो चिटकवायचा तेवढा. त्याच्यावरती मग ते बाकीचं. हे झालं पहिलं पान तुमचं. आता बघा बरं का दुसरं पान. राहुल दादा, वाच्यार्थ आणि लक्षार्थ अशा प्रकारचा एक पहिला शब्द आहे, ते पेज आता दाखवा फक्त मुलांना. मगाशी आपण प्रश्नपत्रिका पाहिली आहे, मगाशी प्रश्नपत्रिका पाहिली बरं का. आता आपण उत्तराकडे वळतोय. उत्तर पत्रिका लिहिताना कशी लिहायची, एक पहिलं पान तुम्हाला दाखवलं जात आहे तोपर्यंत मी पेपरमध्ये दाखवतो तुम्हाला, म्हणजे फळ्यावरती तुम्हाला तोपर्यंत दाखवतो ते लक्षात घ्या. आता सुरुवातीला तुम्हाला जी उत्तर पत्रिका येणार आहे ती जवळजवळ तुमची असणार आहे 20 पेजेसची. 20 पेजेस म्हणजे 10 पानांची, ती काय थोडी थिडकी नाहीये, खूप मोठी आहे. आणि त्याच्यामध्ये ती देत असताना त्याच्यामध्ये समास दिलेले नसतात बिलकुल, सगळं कोरं असतंय. माझी विनंती आहे तुम्हाला, आपली जी हातातली फुटपट्टी आहे पूर्णपणे फुटपट्टी, ही जी फुटपट्टी आहे काय करायचं, पहिला समास आखताना वाकडा तिकडा येऊ नये, येऊ नये, खूप मोठी पण आकाराची फुटपट्टी नसावं काचेची. आता हे माझा पेपर उत्तर पत्रिका खूप मोठी आहे म्हणून मला ही पट्टी मारून जमणार नाही, पण अंदाज घेतो मी आणि अंदाजानं तुम्हाला आखून दाखवतो. एक फुटपट्टीचा आकार आहे ना, त्या आकाराची इथून अशा प्रकारे आपण एक समास आखावा एक. आणि दुसरा जो आहे या आकाराच्या निम्मा असा आखावा. बघा बरं का तुम्हाला आता स्पष्ट दिसत असेल, हा एक आणि हा दोन, ज्याच्यामध्ये आपलं अक्षर पाहून आपल्याला त्याच्यामध्ये लिहिता येईल. आता जर म्हणजे दाखवतील ते तुमच्या ते लगेच लक्षामध्ये येईल. राहुल दादा दाखवलं तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये काय केलेलं असतंय. तुम्हाला वरती जी जागा असते ही वरची जागा, म्हणजे पूर्ण आपण वरती जी दाखवतो उत्तर पत्रिकेची, हे झाला खाली पेपर सुरू. यावरती तुम्हाला गुणांकन देण्यासाठी रकाने आखलेले असतात इथालचे. हे दोन प्रकारचे असतात. इथं प्रश्न क्रमांक म्हणजे क्वेश्चन तुम्हाला दिलेला असतो इथं, समजा प्रश्न आणि प्रश्न एकाच पानावर जर तुम्ही दोन लिहिले तर, आणि त्याच्यावर मग तुम्हाला अ ला किती पडले, ब ला किती पडले, क ला किती पडले मार्क. हे आमच्यासाठी, हे तुमच्यासाठी नाहीये. इथं पण आपण काही करायचं नाही. काही काही गडी उत्तर पत्रिकेमध्ये तुम्हाला सांगतो ना मी, याच्यामध्ये लिहतात याच्यात रिकाम झालं का सर्व काही, जय महाराष्ट्र करून ठेवतात त्याच्यात, जय महाराष्ट्र. मग आमच्या हे लक्षात येतं, ते जरा आगाव अति आगाव पोरग दिसतंय. मी म्हणतो विनाकारण त्याला काही स्पर्शच करू नका ना, त्यात काही लिहूच नका, अजिबात काही तुम्हाला लिहिण्याची गरज नाही, बिलकुल लिहिण्याची गरज नाही. हे पाहि हे कोणासाठी आहे, मार्क देणाऱ्यासाठी. तुम्ही आता काय करावं, आता मुलं काही विचारतील बरं का सर एकच समास आखला तर चाललेलं नाही का,
दुसरा आखला तर काय होईल, तिसरा आखायचा का हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं काय, एखाद्या ठिकाणी आपण ज्या वेळेस मुलगा पाहायला गेलो किंवा मुलगी पाहायला गेलो, मुलगा किंवा मुलगी पाहायला गेलो, तर सगळ्यात आपण अगोदर काय पाहतो, मुलाची चेहरापट्टी देखणा दुखणा आहे का, गोरापणा आहे का, आपल्या मुलीला साजेसा आहे का, किंवा मुलगी पाहायला गेलो तर मुलगी देखणी आहे का, नाकसर आहे का, व्यवस्थित आहे का, आपल्या घराला शोभेल का. प्रथम दर्शनी पाहताना हे पाहिलं जातं. तसं सगळ्यात अगोदर उत्तर पत्रिका तुमची महत्वाचे 3-4 वाक्य शब्द लक्षात ठेवा. अतिशय स्वच्छ, स्वच्छ म्हणजे खाडा खोड नको, तिला पुशीत बसायचं नाही, खाडा खोड नको, सुटसुटीत, सुवाच्य आणि नीटनेटकी. याच्यासाठी समाज तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला 3 सांगितले असले तर 3 ठेवा, पण 2 मात्र कमीत कमी असले पाहिजेत. आता 2 का असावेत, आता बघा बरं का तुम्ही, मी तुम्हाला सांगतो. कृती, पहिली कृती सोडवताय या कोपऱ्यामध्ये परत चौकोन दिलेला असतो, इथं तुम्ही कृती क्रमांक 1, फक्त हा प्रत्येक पानावर कृतीसाठी आहे, प्रत्येक क्रमांक 1 इथं लिहिलं तरी चालतं, किंवा तुम्ही जर इथं लिहिलं इथं कृती इथं 1, त्याच्यानंतर जो प्रश्न आहे आपला पहिला उतार्यावरचा पहिला प्रश्न लिहायचा आहे. ही जी ओळ आहे ना, ही ओळ पहिली मला वाटतं रिकामी सोडून द्या तुम्ही, काय हरकत नाही, स्वच्छ आणि सुटसुटीत करण्यासाठी. त्याच्यानंतर कृती क्रमांक 1, त्याच्यात अतला पहिलं उत्तर लिहिताय तुम्ही. याच्यामध्ये मला महत्वाचं असं सांगायचंय बऱ्याच जणाला वेळ अपूर्ण तुम्हाला जो वाटतो सारखा, कशामुळे अपूर्ण वाटतो, मी दरवर्षी मुलांना सांगतो, अगदी 8वी 9वीच्या मुलांना सांगतो, बाबा हो प्रश्न अजिबात लिहू नका, प्रश्न अजिबात लिहू नका, प्रश्न अजिबात लिहू नका, प्रश्न लिहायचेच नाहीत, डायरेक्ट उत्तर लिहायचे, एकदम डायरेक्ट उत्तर लिहायचे. डायरेक्ट उत्तर कसे लिहायचे, समजा आता तुम्हाला मी पहिल्यांदा दाखवतो, इकडे पहा, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला स्क्रीनवरती बरोबर दिसेल, तिथून जरी दिसत नसेल तरी स्क्रीनवरती तुम्हाला बरोबर दिसेल, हे पहा प्रश्न लिहिलेला दिसतोय का, बिलकुल नाही, प्रश्न लिहिलेला दिसत नाहीये, हे पहा ते का बरोबर, अगदी सुधीर दादाने तिथं दाखवली, पहा तुम्हाला तिथं तुम्हाला उत्तर पत्रिका दिसते, अगदी प्रश्न लिहिलाय का त्याच्यात, बिलकुल लिहिलेला नाही, कुठंच प्रश्न लिहिलेला नाही. मुलं जे म्हणतात ना, आम्हाला वेळ पुरत नाही, आम्हाला वेळ पुरत नाही, आम्हाला वेळ पाहिजे होता, आम्हाला वेळ पुरत नाही, अजिबात नाही. अगदी मी त्याच्यापेक्षा पुढचं सांगेल की वरचा जो चौकोन आखलाय, आता ही माझ्या शाळेची उत्तर पत्रिका आहे, आत्ता सराव घेतलेला आहे मी, अजून तपासलेली म्हणजे तपासलीये, पण तपासायच्या अगोदर हे फोटो काढून घेतलेले की याच्यामध्ये जो तुम्हाला दिलं गेलंय उत्तर, अगदी कदाचित पहिला जो चौकोन आहे, पहिला चौकोन वरचा दाखवलेला, तो पण बिलकुल आखू नका, तो नाही आखला तरी चालेल. डायरेक्ट नुसता बाण दाखवला खाली 2 आणि 2 उत्तर लिहिले, बरं. त्याच्यापेक्षा मोठं सांगतो, जर याला कदाचित तुमच्या लिखाणाचा वेळ खूप कमी आहे, तुम्हाला लिहायला जास्त वेळ लागतो, मग आकृती आखलीच पाहिजे का? आकृती आखताना पहिल्यांदा चौकोन काढायचा नाही, बिलकुल चौकोन काढायचं नाही पहिल्यांदा, अगोदर उत्तर लिहायचं आणि मग त्याला चौकोन आखायचा. बऱ्याच जणांचं काय होतं, अगोदर घर बांधतात, माणसं असतात 15 आणि रूम 1च, राहायचं कसं, तसं पहिले जण काही जण अगोदर चौकोन आखतात आणि मग त्यात 100 माणसं राहायला, काही दाराच्या बाहेर उभे, कसा मेळ जुळायचा. म्हणून अगोदर उत्तर लिहा आणि पेन्सिलनीच आखलं पाहिजे असं बिलकुल नाही. आमच्या या विद्यार्थिनीने पेन्सिलने आखलेलं आहे, तिचं लिखाणाचं वेग खूप आहे म्हणून तिने ते आखलंय, बिलकुल पेनचा वापर केला तरी चालेल, आखण्यासाठी आकृत्या काढण्यासाठी पेन्सिलचाच वापर पाहिजे असं बिलकुल नाही. महत्वाच्या गोष्टी सुधीर दादानं तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय की आपले पेन वही पुस्तक जवळ घेऊन ठेवा. आता सध्या तुमच्याकडे पेन आणि वही आहे, त्या वहीवर लिहून घ्या. काय प्रश्न लिहायचा नाही, आकृत्या पेन्सिलनीच काढल्या पाहिजेत असं नाही. कोणत्या मराठी विषयाच्या म्हणतोय बरं का मी, तुम्हाला गणितातल्या आणि विज्ञान मधल्या पेन्सिलने आखाव्या लागतील, पण मराठी हिंदी आणि इंग्रजी यांच्या आकृत्या अजिबात पेन्सिलने नाही काढल्या तरी चालतील, पेनाचा वापर करून काढल्या तरी काही हरकत नाहीये, पेनाचा वापर करून.
म्हणून मग या दृष्टिकोनातून तुम्ही पहा, आता किती सुटसुटीत लिहिले बघा तुम्ही, तिने पहिला पूर्ण उतारा जो आहे तो किती सुटसुटीत छान पैकी लिहिलाय. अगदी वरची आकृती जर काढली नसती चौकोनी तिने, तरी थोडंफार वरती उत्तर गेलं असतं आणि खालच्या प्रश्नाला छान पैकी ते लिहिता आलं असतं. बघा तुम्ही वाच्यार्थ लक्षार्थ परत एक ओळ सोडली आहे, त्याच्यानंतर इकडे एक दोन केलंय. खरं म्हणजे ते तिने समासामध्ये लिहिलं असतं तरी चाललं असतं. जे नंतर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहिलंय, मी तुमचे उत्तप्प्यामध्ये रूपांतर करू का, हे सुद्धा आकडा जर तिने समासामध्ये घेतला असता तरी चाललं असतं. तो समासामध्ये घेतला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी आकृती, ती ओळ रिकामी सोडा. बनवणे हे जे काही क्रियापद आहे, तर त्याच्याऐवजी त्याच्या खाली दोनच्या खाली एक आकडा टाकून त्या चौकोनामध्ये बनवणे आणि पेनाने लिहिलं असतं तरी चाललं असतं. अशा प्रकारे अतिशय सुटसुटीत तुम्हाला, मी फक्त सुटसुटीतपणासाठी दाखवलीय. बघा तुम्ही सुरुवातीलाच पाहिल्याबरोबर, समजा ही मुलाने लिहिलेली आहे, मुलगा अतिशय सुंदर आहे, गोरापान आहे, घऱ्या डोळ्याचा आहे, उंची पुरी एकदम सुंदर आहे, स्मार्ट दिसतोय, माणसं पहिल्यांदा पसंत करतात, अरे हा आपल्याला जावई करून घ्यायला काय हरकत नाही. किंवा मुलगी पाहिली अतिशय स्वच्छ सुवाच्य सुंदर मस्त दिसते, तशी ही उत्तरपत्रिका तुमची दिसली पाहिजे प्रथम पेजला. खडाखोड करत असताना गज 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 लगेच खडाखोड करू नका, काय करा दुसऱ्या पानावरती करा. आता बघा तुम्ही, म्हणजे मी जे तुम्हाला म्हणतोय, दुसरं पानही तुमचं दिलेलं असणार आहे. राहुल दादाला मी ती पण विनंती करतो, त्याच्या पुढचं पान तुम्हाला दाखवलं असेल ते पुढचं पान पण घ्या. हे पहा, हे दुसरं पान आहे, ते दाखवलं की राहुल दादाच्या लक्षात येईल. हा बरोबर, हे हा चिडखोर बिब्बा, अगदी तेच. आता इथं पहा बरं का, इथं मी तुम्हाला दुसरी याच्यासाठी दाखवली आहे, तिथं पण तुम्ही पहा उत्तर लिहिताना कसे लिहिलेत. पेनाने आकृत्या आखलेल्या आहेत आणि पेनाने आखून तुमच्या पुढे दिलेलं आहे, पेनाने आखून. तर अशा प्रकारे अतिशय सुटसुटीत सुवाच्य आणि नीटनेटकी अशा प्रकारे आपली काय पाहिजे, उत्तरपत्रिका लिहिलेली पाहिजे. फक्त आता पान कधी बदलायचं बघा बरं का. आता काही जणाला वाटेल पहिलं पान ते लिहिलंय, दुसरं पान हे आलंय, ते पहिलं पान संपलं होतं म्हणून हे दुसरं पान सुरू केलंय. पण आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये मी महत्वाची गोष्ट सांगतो, तुमच्याकडे लिहून घ्या, जो विभाग सोडवायला घेतलाय विभाग बरं का, जर पहिला विभाग तुम्ही सोडवायला घेतला असेल पहिला विभाग, तर त्यातला अ पहिला उतारा, त्यातला ब दुसरा उतारा लगेच, आणि त्यातला तिसरा उतारा अपठित लगेच सोडवा तिन्ही पण. असं करू नका, मला पहिला पार सोपा जातोय, मग दुसऱ्यातली कविता सोपी गेली, अर अर मला पत्र लेखन सुचलंय बरं का, मला आता ते लिहायचे, असं अजिबात करू नका. पेपर तपासणाऱ्याला त्याचा खूप त्रास होतो आणि मग तो काय करतो, जिथं तुम्हाला हे मी माझं उदाहरण पण सांगतो, बऱ्याच मित्राचं सांगतो आमच्या, मग तिथं काय केलं जातं, जिथं तुम्हाला चार मार्क द्यायचेत आम्हाला सारांश लेखनाला, सहा पैकी चार द्यायचेत, तिथं आम्ही तीनच देतो, कारण की आम्हाला इतका त्रास होतो. आम्हाला काय करावं लागतं, ह्या हा प्रश्न या या क्रमांकाचा ह्या पानावर लिहिलाय, त्या पानाचा त्या पानावर लिहिलाय, कुठलाही घ्या. हा अगदी तुम्ही पाचवा प्रश्न सुरुवातीला सोडायला घेऊ शकता, मी काय म्हणतो नीट लक्षात घ्या, पाचवा प्रश्नही तुम्ही व्यवस्थित सोडवायला घेऊ शकता. पण पाचवा जर प्रश्न घेतला उपयोजित लेखनचा तुम्ही जर सुरुवातीला जर घेतला, तर तुम्हाला काय करावं लागेल माहितीये का, त्यातला पहिला एकच मिनिटामध्ये त्यातला पहिला जो आहे तो पत्र लेखन किंवा सारांश लेखन सोडावं लागेल पहिलं, लगेच त्याच्यानंतर हा बातमी लेखन कथा लेखन किंवा जाहिरात लेखन सोडावं लागेल, लगेच ही निबंध लेखन वगैरे सोडावं लागेल. आणि तो विभाग पूर्ण झाला, पूर्ण संपून झाला आपला, की त्याच्यानंतर जरी समजा तो विभाग तुमचा अर्ध्या पानावर आलाय उत्तर पत्रिका सोडवताना, राहुल दादा स्क्रीन बाजूला केली तरी चालेल, ऑफ करू का सर, आता महत्वाचं सांगतो लक्षात घ्या बरं का सगळ्यांना. समजा कुठलाही प्रश्न सोडवा पण तो पूर्ण प्रश्न सोडवा, तुम्हाला स्थूल वाचन अगदी सोपं वाटतंय, मग पहिल्यांदा घेतलं पहिल्या पानावर काही अडचण नाही, पण स्थूल वाचनाचे दोन्ही प्रश्न तुम्हाला सोडवावे लागले, नाही ते हे एका पानावर म्हणजे अगदी काय केलं, घेतलं सुरुवातीला स्थूल वाचन जे
ते घेतलं ह्या पानावर एक, आणि दुसऱ्यांदा काय सुचलं, अरे उपयोजित लेखन सुचलं ह्या पानावर, मग काय सुचलं, पुन्हा स्थूल वाचन सुचलं. असं करायचं नाही, असं बिलकुल करायचं नाही. जो विभाग पाच विभागापैकी जो विभाग पहिल्यांदा सोडवायला घेतलाय तो पूर्णपणे त्यातले उपप्रश्नासहित सगळा सोडवायचा. चालेल, एखादा तुम्हाला जर आलाच नाही नंतर आठवणार आहे तर त्याची जागा रिकामी सोडा तेवढ्यापुरती. पण पहिल्यांदा आता घेतला तुम्ही, पहिला उतारा सोडला, बघा बरं का तुम्ही, दुसरा उतारा सोडला, आता हे अपठित तुमचं इथपर्यंतच आलं, अर्ध्या पानावरच इथंच संपलं, तर याच्या खाली दुसरा विभाग सुरू करू नका. विभाग बर का, विभाग म्हणतोय मी, विभाग एकूण पाच विभाग आहेत, तर पाच विभागामधला पहिला विभाग सोडून झाला किंवा पाचवा सोडवला तो पूर्ण झाला. निबंध लेखन मी तुम्हाला दाखवतो आता, हे पहा इथं तुम्हाला दिसून येईल, इथं या उत्तर पत्रिकेवर तुम्हाला दिसेल, हे बघा इथं, हे इथं लिहिलं गेलं उत्तर, आणि खालची उत्तर पत्रिका विभाग सोडवल्यामुळे सोडली आहे ना, ते पहा तुमच्या लक्षात येईल. नवीन पानावर तो का डायरेक्ट लिहिले, हा चालेल चालेल, राहुल दादा खाली हे बघा विभाग दुसरा, आणि त्याच्या खाली मग परत उत्तर सोडवायला सुरुवात केली. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, विभागासाठी डायरेक्ट पान बदलायचंय, प्रत्येक उपप्रश्नासाठी पान बदलायचं नाही. काही जण काय करतात, अ लिहिला की लगेच दुसऱ्या पानावर ब, त्याचं काही पान शिल्लक आहे लगेच तिसऱ्या पानावर ई, अजिबात नाही. विभागानुसार आपल्याला आपलं पान बदलायचंय, आणि त्याच्यानंतर स्वच्छ सुटसुटीत क्रमांक कसे लावायचेत, समास कसा आखायचा आहे. आणि काय होतं, एक शेवटचा मुद्दा सांगतो आणि तुमच्या प्रश्नाकडे वळणार आहे, शेवटचा मुद्दा, पत्र लेखन करताना, पत्र लेखन औपचारिक का अनौपचारिक मुद्दा म्हणून सांगतोय. काल परवाच आमच्याकडे जरा शिक्षकांची बैठक झाली आणि एक जणानं फुनगी सोडून दिली, अशा काही जणाला फुनग्या सोडायच्या असतात. पत्र लेखन लिहिताना दोन प्रकार आहेत, एक औपचारिक अनौपचारिक. त्याच्यामध्ये तुम्हाला देताना एक औपचारिक पत्र देतील, कार्यालयीन पत्र, मागणी पत्र किंवा विनंती पत्र, हे दोन पत्र तुम्हाला आहे. एक तर तुम्हाला कशाच तरी मागणी करायची आहे किंवा काहीतरी गोष्टीची विनंती करायची, असे दोन आहेत, तर त्याच्यापैकी एक येईल. आणि दुसरं कौटुंबिक पत्र येईल, ज्याला आपण अनौपचारिक पत्र म्हणतो, ज्याला आपण अनौपचारिक म्हणतो. आता पत्र लेखन करताना तुम्हाला संपूर्ण डाव्या बाजूने आहे, संपूर्ण डाव्या बाजूने सगळ्यात अगोदर दिनांक लिहायची आहे आपल्याला. त्याच्यानंतर जर कौटुंबिक पत्र असेल, मी काय म्हणतोय नीट लक्षात घ्या, कौटुंबिक अनौपचारिक पत्र असेल, समजा तुमच्या मोठ्या भावाला तुम्हाला लिहायचं सांगितलं किंवा बारक्या भावाला त्याचा वाढदिवस आहे आणि वाढदिवस तुम्ही जाऊ शकत नाही, त्या वाढदिवसाला तुम्ही जाऊ शकत नाही आपल्या भावाच्या वाढदिवसाला, तर मग त्याला पत्र लिहा. मग त्याला पत्र लिहित असताना दिनांक लिहा, त्याला, बघा बरं का मी काय म्हणतोय, त्याला प्रति लिहिण्याची गरज नाही, त्याला प्रति लिहायचं नाही, बिलकुल लिहायचं नाही. त्याला काय लिहू शकता तुम्ही तिथं, त्याला प्रिय अजय, प्रिय अजय, त्याला काय लिहा, शुभाशीर्वाद. पुन्हा कौटुंबिक पत्राला, काल परवा आमच्या शिक्षकाच्या चर्चेमध्ये विषय झाला, ते म्हणले नाही घरगुती पत्र असलं तरी त्याला विषय लिहायचा. कोणता विषय आपण लिहित होतो, घरगुती पत्राला लिहायचा नाही, हे लक्षात घ्या, बिलकुल नाही. कौटुंबिक पत्राला ज्यावेळेस आपण भावाला, बहिणीला, आईला, वडिलाला, नातेवाईकाला, मित्राला यांना पत्र लिहितो, त्यावेळेस विषय लिहायचा नाही, बिलकुल लिहायचा नाही, अजिबात लिहायचा नाही. मग बाकीचं पण पत्रामध्ये एक किंवा दोन परिच्छेद असले पाहिजेत. तुमचे प्रश्न भरपूर असणार आहेत, त्याच्या खाली आल्यानंतर मात्र तुझा लाडका दादा, तुझा प्रिय दादा, त्याच्यावर आपली, त्याच्यावर नाव दिलं असेल तर नॉमिनल स्वाक्षरी करा. मग तुमचा पत्ता लिहा, तुम्ही कुठून पत्र लिहिलंय तो पत्ता लिहा. पण
ईमेल टाकायला विसरू नका. ते कौटुंबिक पत्र असो नाहीतर विनंती किंवा ते पत्र असो, आपल्याला काय करायचंय, ईमेल पत्ता टाकायचा आहे, आपला स्वतःचा ईमेल टाकायचा आहे. अशा प्रकारे हे सोडवा. कथालेखन आहे, विषय तसे भरपूर आहेत, एक तास पुरणार नाही. तुमचा आज मी भरपूर वेळ घेतलाय, सांगण्यासारखं खूप काही आहे, पण उत्तर पत्रिकेच्या संदर्भामध्ये, लिहिण्याच्या संदर्भामध्ये जर तुमचे काही प्रश्न असतील, आता इच्छा नाहीये थांबण्याची, पण तरी मी इथं थांबतो. जर दुसरा सेशन तुमची पुढची घ्यायची खूपच इच्छा असेल तर तशा वेळेस घेऊ. आता मी राहुल दादाला विनंती करतो, पण जाता जाता एक काम सांगतो, जाता जाता बरं का, माझी इच्छा, कारण की मी पाठ घेतला, माझा पाठ घेतला की मी काय करतो, काहीतरी ग्रहपाठ देतो. माझा तुम्हाला ग्रहपाठ आहे, तुम्ही तो उपासाठी पाठवायचा आहे, उपा ती माझ्याकडे पाठवील, मी तो घेईल. 27 तारखेला, 27 फेब्रुवारी मराठी दिन आहे. 27 फेब्रुवारी काय, मराठी दिन. या मराठी दिनाच्या निमित्तानं इयत्ता 10वीच्या मुलांसाठी मी एक इच्छा व्यक्त करतो की 9वीचे काही असतील आणि 10वीचे जर काही असले तर 9वीचे असेल तर मला मराठी विषय का आवडतो, हे एक पानभर, वहीचं पानभर मुलांनी लिहायचं, लिहायचं बरं का, मला मराठी विषय का आवडतो. आणि इयत्ता 10वीच्या मुलांनी लिहायचं, मराठी भाषा वाढवण्यासाठी माझे प्रयत्न. 10वीच्या मुलांनी मराठी भाषा वाढवण्यासाठी माझे प्रयत्न. मी दादांना विनंती करेन की आपल्या मुलांना तशा प्रकारचे विषय आपण दोन्ही देऊ. एक आठवड्याचा कालावधी आहे, मुलं आपल्याकडे पाठवतील, त्यातून आपण उपाच्या वतीनं क्रमांक काढू आणि 3 जणांना बक्षीस नक्की देऊ. 3 जणांना 100% बक्षीस देऊ. चालेल, बोलता बोलता काही चुकलं असेल किंवा काही राहिलं असेल, माझं बोलायचं खूप राहिले, मी शिकवताना एवढं रटाळ कधीच शिकवत नाही, मला मध्ये मध्ये विनोद लागतात, पण आज वेळ कमी पडणार आहे म्हणून मी थोडस वेगात घेतलंय. तर दादाला विनंती आहे, सुधीर दादाला, जर मुलांचे काही प्रश्न असतील तर थोड्या वेळात आपण घेऊ चॅट बॉक्स मध्ये. काही प्रश्न असतील तर चॅट बॉक्स मध्ये टाकावेत. सर, एक प्रश्न आलाय, भाषेमध्ये पत्र लेखनात माहिती डाव्या बाजूला भरायची का? हो, ईमेल पत्र लेखन असल्यामुळं, बरं का, ईमेल पत्र लेखन असल्यामुळं सगळ्या विद्यार्थ्यांनी पत्र लेखन, मी तुम्हाला तेच सांगतोय, तुमच्या वेळेस खूप सोपं झालंय, जुनं जे पत्र आहे ते सगळं काढून टाका. आपल्याला परीक्षेला 9वीला आणि 10वीला, पहिलं 9वीला तरी नव्हतं, आता 9वीला पण सांगितलंय ईमेल पत्र लेखनच करायचंय. आणि ईमेल पत्र लेखन आपलं संपूर्ण डाव्या बाजूला आहे, दिनांक, प्रती, त्याच्यानंतर मग जे काही तुम्हाला मायना लिहायचा तो, त्याच्यानंतर पॅरेग्राफ आणि आपली स्वतःची आणि स्वाक्षरी सुद्धा, सगळं डाव्या बाजूला आहे. रस्त्याने चालताना आपण कोणत्या बाजूला चालतो, डाव्या, सगळं डाव्या बाजूला, अतिशय सोपं झालंय, डाव्या बाजूनेच लिहायचे. स्टोरी रायटिंग सांगा ना, स्टोरी रायटिंग सांगा. कोणती दिलं नाही, फक्त स्टोरी रायटिंग सांगा असं म्हणले. स्टोरी रायटिंग, आता त्या कथा लेखनासाठी आपल्याला काय आहे, कथा लेखन आहे ना, कथा लेखनासाठी एक सेपरेट मी काय करतो, चालेल, आपल्याकडे काही व्हिडिओ पाठवतो आवर्जून, म्हणजे माझे त्यांनी पाहावेत असा माझा अपेक्षाच नाहीये. स्टोरी रायटिंगला आपल्याला वाचन भरपूर पाहिजे, आणि वाचनामध्ये स्टोरी रायटिंग 4 प्रकारची किंवा 5 प्रकारची तुम्हाला येणार आहे. मुद्द्यावरून कथा लेखन अशा प्रकारे येईल, किंवा शब्दावरून कथा लेखन, किंवा कथेचा पहिला भाग देतील, मग उरलेला भाग तुम्हाला लिहायचा आहे. आणि आपलं जे लिखाण आहे ना स्टोरी रायटिंग मध्ये, कमीत कमी 5 गुणांसाठी आहे, म्हणजे 100 ते 150 शब्द आपल्याला जे लिहायचे ते बरं का, 100 ते 150 शब्द. कुठेही बातमीलाही बघा, स्टोरी रायटिंगलाही बघा, फक्त प्रसंग लेखन जे आहे उपयोजित लेखनाचं ते मात्र जास्त शब्दात आहे, कारण ते 8 गुणाला आहे, म्हणून ते तुम्हाला 200 शब्द तरी लिहावं लागेल, 200 ते 250 शब्द, म्हणजे अशा प्रकारे शब्दामध्ये तुमचा आहे. चालेल, ओके. सर, ते प्रश्न पत्रिका जी सरांनी पीडीएफ आहे, मी ती आपल्या टेलिग्राम ग्रुप वरती टाकतो. सरांचे खूप विद्यार्थ्यांचे खूप खूप वेगवेगळे प्रश्न येतात,
येत आहेत पण आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये करण्यासाठी, तर आपण जर त्या लिंक तुम्ही सर मला पाठवल्या मी तर ते आपल्या टेलिग्राम ग्रुप वरती टाकेल, म्हणजे विद्यार्थी त्याच्यावर अभ्यास करू शकतात. किंवा आपल्या व्ही स्कूल वरती गेलं तरी सरांचे मराठीच्या ह्याच्यामध्ये आहेत ते टाकलेले मराठी विषयामध्ये. व्ही स्कूल फ्री मध्ये गेले तुम्ही आणि सगळ्या प्रश्न पत्रिका दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक विषयाच्या, त्या पण तुम्ही अभ्यास करू शकता. असं प्रत्येक एनटीएचे विद्यार्थी बसलेले आहेत ते पण पूर्णपणे अभ्यास करू शकतात. सगळे प्रश्न पत्रिका पण आहेत सगळ्याच आहेत. सरांचे व्हिडिओ सर पाठवले मी टेलिग्रामला टाकतो ते पण आहेत. आपल्या व्ही स्कूल फ्री वरती गेले त्याच्यावरती पण सरांच्या मराठीचे चॅप्टर मध्ये सरांनी बनवलेले आहेत खूप चॅप्टर, त्याच्यामध्ये पण त्यांचे व्हिडिओज आहेत. म्हणजे सुधीर दादा मला सांगायला त्यांना आनंद वाटेल, म्हणजे तशा प्रकारे मी माझं स्वतःची जाहिरात तर कधी करत नाहीये, पण ज्या पद्धतीने आता शिकवलंय फक्त ते व्हिडिओ आपल्या ओपाकडे नाहीये. ओपाकडे मी नंतर जॉईन झालो, पण ओपाकडे जॉईन होण्याच्या पूर्वी माझ्या मुलानं मला आग्रह करून किंवा विद्यार्थ्यांनी आग्रह करून युट्यूबला कोरोनाच्या काळामध्ये घरी काय बसायचंय म्हणून मग मी स्वतः विभा साळुंके, तुम्ही जर मराठीमध्ये चॅनलवर पाहिलं युट्यूब चॅनलला तर तुम्हाला बातमी लेखन कथा लेखन हे सगळं प्रश्न तयार करणे वगैरे हे सगळे तुम्हाला तिथेही पाहता येतील. ओपावरती तर आम्ही तयार केलेलंच आहे, ते तर अति सुंदर आहे, ओपाचं खूप सुंदर आहे, त्याच्यावर तुम्हाला पाहता येईल. चालेल ओके सर, ते पण करूया चॅनलवरती. तुमचं चॅनलचं नाव मी आता टेलिग्राम मध्ये टाकतो, म्हणजे विद्यार्थ्यांना त्या चॅनलवरती पण व्हिडिओ पाहायला जमतील. मी सरांच्या चॅनलचं लिंक आपल्या टेलिग्राम ग्रुप वरती टाकतो, टेलिग्राम ग्रुपची पण लिंक टाकतो. उद्या सकाळी 8 वाजता पण सत्र आहे भूमिती विषयाचं सेमी मराठी दोन्ही सांगत, त्याचबरोबर संध्याकाळी पण भूमिती विषय आहे. तर सर्वांनी वेळेवर जॉईन करायचं आहे. मी एकच मिनिटात टेलिग्रामची लिंक पाठवतो. चालेल हरकत नाहीये. यदा कदाचित मी गावाकडचा शिक्षक आहे, गावाकडे शिकवतो मुलांना, कधी कधी बोलतो बोलता बोलता नजर चुकीनं, म्हणजे तसा उद्देश कुठलाही नसतो पण बोलणाऱ्या माणसाला त्याची चूक कधी लक्षात येत नाही, बोलता बोलता नजर चुकीनं एखादा शब्द जर चुकीचा गेला असेल एखादा शब्द, तर त्याबद्दल अगदी तुम्हा सर्वांची या ठिकाणी म्हणजे नजर चुकीनं गेलाय म्हणून तो चुकीचा तुम्ही तुमच्या लक्षातून काढून टाकावा आणि जे चांगलं आहे ते आवर्जून तुमच्या लक्षात ठेवा. कारण की माणसाला काय म्हणतं, एखादा माणूस आपल्याशी खूप चांगला वागत होता, खूप व्यवस्थित वागत होता, खूप आपलं त्याचा जिव्हाळा होता, पण एखाद्या वेळेस त्याचं चुकून जर कुणीतरी तिसऱ्यांनी सांगितलं ना अरे तो तर तुला असं असं म्हणत होता किंवा त्याने तुला शिवी दिली, आपलं त्याचं लगेच नातं बिघडत. तर तसा जर एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर तो डोक्यातून काढून टाकावा आणि चांगलं ते तुमच्याकडे घ्यावं. धन्यवाद. ओपानं जे मला तुमच्याकडे येण्याची वारंवार संधी देत आहेत त्या ओपाचेही मनपूर्वक धन्यवाद.